सर्वांनी उभं राहायचं आहे, सहकार्य करा संयोजन कमिटीला। राष्ट्रगीत आहे, राष्ट्रगीताचा अवमान होईल असे कृत्य करू नका। आपण सर्वांनी राष्ट्रगीतासाठी उभे राहायचं आहे। आपल्याला 2 मिनिटं वेळ आहे। लवकरात लवकर आपण उभं राहायचं आहे। राष्ट्रगीत या ठिकाणी सुरू करत आहे। बावडास आपण लवकर आवरून घ्या। हॅलो, बोलो भारत माता की, वंदे छत्रपती शिवाजी महाराज की। प्रेक्षकांना सर्वांना विनंती, आपण सीमारेषेच्या बाहेर जायचंय। लगेच अंतिम सामन्याला सुरुवात होते। आपण सर्वांनी सीमारेषेच्या बाहेर जायचंय। संयोजन कमिटी सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे, आपण सर्व प्रेक्षकांना या ठिकाणी बाहेर घ्यायचंय। अंतिम सामना 10 षटकांचा आहे, थोड्याच वेळात सुरू होतोय। नाणेफेकीचा कौल नगरसेवक मोहन सालबे प्रणित व्हीएसटीएम स्पोर्ट्स संघाकडून लागलेला आहे। हा मेगा फायनल या ठिकाणी थोड्याच वेळात सुरू होते। तर या अंतिम सामन्यासाठी गणवेश म्हणजेच किट जे आम्हाला दिलंय ते सुशांत रावराने यांचं मी संयोजन कमिटीच्या वतीनं आभार मानतो। तर या प्रेक्षक या अंतिम दिवसाचं म्हणजेच 2 सेमीफायनल व अंतिम सामन्याचं सकाळपासून लाईव्ह प्रक्षेपण tenniscricket.com यूट्यूबवर याचं लाईव्ह प्रक्षेपण चालू आहे। मी या सर्व यूट्यूब टीमचं म्हणजे tenniscricket.com टीमचंही मी संयोजन कमिटीच्या वतीनं सतत आभार मानतो। तर माझी साथी समालोचक खास रत्नागिरीहून या ठिकाणी आले ते कुणाल शिंदे यांचंही मी संयोजन कमिटीच्या वतीनं आभार मानतो। सर्व प्रेक्षकांना विनंती आहे, गुरु स्पोर्ट्स ॲडव्होकेट निलेश नलोटे प्रणित गुरु स्पोर्ट्स, आपण सर्व समर्थक सीमारेषेच्या बाहेर जाय। तसंच नगरसेवक व्हीएनसीए प्रणित, नगरसेवक मोहन सालबे स्पोर्ट्स, आपणही सर्वांनी बाहेर जायचं। या अंतिम सामन्याची नाणेफेकी संपन्न झाली, ती प्रमुख पाहुणे माजी नगरसेवक परिवहन समिती सभापती अजित पवार धामरकोर साहेब यांच्या शुभास्ते। तसेच प्रमुख उपस्थिती होती किशोर पाटील, तसेच किशोर पाटील आप्पा श्रीराम सोसायटीचे संचालक राजीव चव्हाण साहेब, तसेच श्रीराम सोसायटीचे चेअरमन धनाजी गोरसे साहेब, तसेच इतर मान्यवर। मी सर्वांची काही नावं घेऊ शकत नाही या ठिकाणी, मी संयोजन कमिटीच्या वतीनं त्यांचं सर्वांचंही आता आभार मानतो। सर्व प्रेक्षकांना विनंती आहे, दोन्ही संघाच्या 12 खेळाडूंनी या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये यायचं आहे।
दोन्ही संघाचा 12 खेळाडू या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये आला पाहिजे. आपला निर्णय कळवायचा आहे. Yes, thank you. Dogra CHASHAK 2020 rupees. Hello. जातात आणि त्याचं संपूर्णपणे श्रेय त्या ठिकाणी डोगरा स्पोर्टच्या सर्व सदस्यांना आणि त्यांच्या मान्यवर कमिटीला द्यावं लागेल. जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं व डोगरा चषकासाठी आयोजित केलेल्या व सन्मानित केलेल्या त्या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी अंतिम सामन्यामध्ये मी स्वागत करतो आणि या मेगा फायनल कडे येऊन दाखल होतो. दोन्ही संघाच्या 12 खेळाडूंनी नंबर 12 खेळाडूंनी या ठिकाणी मैदानाशी कॉमेंट्रीशी संपर्क साधत आहे. त्यामुळे अंतिम सामना सुरू होणार नाही. दोन्ही स्क्रीन ज्या ब्लॅक स्क्रीन समोर उभी केल्या आहेत विकेटच्या समोर तिथे जेवढे प्रेक्षक आहेत त्यावर सगळ्यांनी आपली जागा सोडायची प्लीज. जशी समोरच्या स्क्रीन समोर एकही माणूस नाहीये तसंच त्याच्यासाठी काहीतरी महत्व आहे. लाईव्ह स्कोरिंग त्या ठिकाणी चालू आहे. कोणत्याही आपल्यामुळे व्यत्यय नको. आपण क्रीडा रसिकांमुळे ही स्पर्धा देखील संपन्न त्यांना पाहायला मिळते. त्यामुळे आता मात्र आपण थोडस सहकार्य करायची विनंती मी आपल्याला करतो. या मेगा फायनलचा नाणेफेकीचा कौल झाला आणि नाणेफेकीचा कौल व्हीएसटीएम प्रणित मोहन सलपे पापा स्पोर्ट संघाने त्या ठिकाणी नाणेफेकीचा कौल आपल्या बाजूने घेतलाय आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. 10-10 षटकांच्या प्लीज खेळाडू सोडून जे कोणी या आतमध्ये आहेत त्यांनी मैदान सोडायचं प्लीज. आणि प्लीज कॉमेंट्री बॉक्सच्या समोर कोणी उभं राहू नका आणि इथं गडबड गोंधळ करू नका प्लीज. आपल्याला विनंती असेल कार्यकर्ते प्लीज थोडस बाजूला वा.
दहा षटकांचा सामना असेल. दरम्यान ही मेगा फायनल सुरू होईल. व्हीएसटीएम प्रणीत मोहन स्पोर्ट्स मोहन सालफे पापा स्पोर्ट्स वर्सेस ऍडव्होकेट निलेश नरोडे प्रणीत गुरु स्पोर्ट्स कोल्हापूर या दोन संघादरम्यान. गुरु स्पोर्ट्सचा संघ हा कोल्हापूर प्रणीत संघ असेल. त्या ठिकाणी लोकलचा संघ असेल तर त्यांच्या समोर तेवढ्या ताकदीचा संघ देखील टेनिस क्रिकेट विश्वावरती अधिराज्य गाजवणारा संघ म्हणजे त्या ठिकाणी पाहायला भेटतो तो म्हणजे व्हीएसटीएम प्रणीत मोहन सालफे उर्फ पापा स्पोर्ट्स या संघादरम्यान. त्या ठिकाणी मेगा फायनलला सुरुवात होईल आणि दोन मातब्बर सलामीवीर मैदानावरती त्या ठिकाणी दाखल होताना पाहायला मिळतील. ज्यांना आपला बॅटचा तडाखा या मैदानावरती भल्या भल्या गोलंदाजांना देत त्या ठिकाणी या स्पर्धेच्या मालिकवीराच्या अग्रक्रमवारीमध्ये असणारा त्या ठिकाणी आणि एसआरपीएफ पोलीस दलामध्ये कार्यरत असणारा आपल्या सर्वांचा लाडकू पप्पू तोडकर त्या ठिकाणी फलंदाजी मार्कवरती येताना पाहायला मिळतोय. तर त्याला साथ देण्यासाठी त्या ठिकाणी मैदानावरती दाखल झाला आहे पुणे टेनिस क्रिकेट विश्वाला. पहिलेलं टेनिस क्रिकेट विश्वातील एक गोड स्वप्न त्या ठिकाणी फलंदाजी मार्कवरती दाखल होत आहे अविनाश उर्फ पप्पू रामगुडे. सामना दहा षटकांचा होईल. तर मला थोडीशी माहिती या ठिकाणी मिळते की व्हीएसटीएम संघामध्ये सतीश पटारे या ठिकाणी दाखल झालेले पाहायला मिळत आहेत. सतीश पटारे एक मोठं नाव आहे टेनिस क्रिकेट विश्वातील. आज मात्र त्यांची भेट होईल कायम आम्ही व्हॉट्सअप वरती बोलत असतो. सतीश सर आहे इकडे भेटायचंय आपण सगळ्यांनी लाईनच्या थोडं थोडं पाठी बसायचं आहे की एखादा चेंडू त्या ठिकाणी आला तर आपल्यामुळे सामन्यामध्ये व्यत्यय येणार नाही याची नोंद घ्यायची प्लीज. विनंती असेल प्रेक्षक वर्ग मायबाप आपल्यामुळे ही स्पर्धा पूर्णपणे त्या ठिकाणी उंचीवरती जाऊन टेपले. आज अंतिम दिवस आहे आणि अंतिम सामना देखील आहे. प्रत्येकाने स्वतःची काळजी स्वतः घ्या म्हणजे दुसऱ्याला सांगायची काही वेळच येणार नाही. बॅड लाईटचं अपील कोणतंही चालणार नाही. निर्धारित वेळेमध्ये षटक संपवायचे आहे. दोन्ही संघ कर्णधार संघ व्यवस्थापक गोलंदाजी मार्कवरती तेवढंच मोठं आक्रमण त्या ठिकाणी लाभलं जाईल. टेनिस क्रिकेट विश्वातील एक मातब्बर गोलंदाज जो बिलॉंग करतो कोल्हापूर विभागाला तो सुधीर उल्फे त्या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती दाखल होईल. तर फलंदाजी मार्कवरती स्ट्राईक एंडच्या दिशेने त्या ठिकाणी दाखल होताना पाहायला मिळेल. पुणे टेनिस क्रिकेटचा एक महान फलंदाज एक ऑलराऊंडर खेळाडू आणि पुणे विभागामधील जेवढ्या जेवढ्या आयकॉन खेळाडूंच्या स्पर्धा होतात त्या आयकॉन खेळाडूंच्या स्पर्धेमध्ये मातब्बर कामगिरी करणारा मातब्बर ऑलराऊंडर खेळाडू टेनिस क्रिकेट विश्वातील पप्पू रामगुडे त्या ठिकाणी मैदानावरती दाखल होताना पाहायला होईल. पहिल्या सामन्यामध्ये त्या ठिकाणी पहिल्या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये त्या ठिकाणी पप्पू तोडकरच्या बॅटचा तडाखा पाहिलात तर त्या ठिकाणी संत समयचित फलंदाजी करताना त्या ठिकाणी अविनाश रामगुडे पाहायला मिळाला. तर त्यांच्या समोर दाखल झालेला संघ गुरु स्पोर्ट्स हा देखील तेवढाच मातब्बर संघ असेल. त्या संघामध्ये संदीप मकवाना असेल, मनन सकपाळ असतील, नितीन माटुंगे असतील. त्यांचं मॅच चालू करून घ्या. मुकेश शिंदे असतील, गोलंदाजी मार्कवरती त्या ठिकाणी सज्ज होताना पाहायला भेटतो सुधीर उल्फे. तर फलंदाजी मार्कवरती त्या ठिकाणी अविनाश उर्फ पप्पू रामगुडे. मोठमोठ्या संघांची टेनिस क्रिकेट विश्वातील प्रतिनिधित्व करणारा हा खेळाडू सांगितले सर एक सूचना दहा दहा वेळा नका द्यायला सगळं होणार थांबा जरा प्लीज. चेतन बिरंजे कुठे असतील तर आपण स्टेजवरती संपर्क साधायचे चेतन बिरंजे. आणि तद्दरम्यान आता मात्र गोलंदाजी मार्कवरती त्या ठिकाणी मेगा फायनलचा पहिला चेंडू राईट आर्म राऊंड विकेटचा मारा पहिला चेंडू. पप्पू रामगुडेची पहिल्या चेंडूवरती परीक्षा पाहिली गेली आहे. ही ताकद आहे त्या ठिकाणी सुधीर उल्फेची. समोरचा फलंदाज काय करतो याच्यावरती त्याचं लक्ष नसतं. माझ्याकडे काय कुवत आहे मी कशा पद्धतीने त्या ठिकाणी थांबवून ठेवू शकतो फलंदाजांना ही कुवत त्याच्याकडे आहे आणि तो आपल्या स्ट्रॉंग झोनवरती गोलंदाजी करताना आता मात्र पहिल्या चेंडूवरती पाहायला मिळाला आहे. दुसऱ्या चेंडूवरती या मेगा फायनलच्या उत्तर मिळणार का बघायचं पप्पू तोडकर कडून पप्पू रामगुडे कडून. ओ हा चेंडू येत वन सी
तर प्रपू रामगुडेने दुसऱ्या चेंडू पास दाखवला की टेनिस क्रिकेट विश्वावरती अधिराज्य गाजवणारा फलंदाज मिका आहे ते या चेंडूवरती पाहायला मिळालं. जशास तसे उत्तर मिळालं. तिसरा चेंडू कोणाचा असेल, गोलंदाजाचा असेल का फलंदाजाचा असेल. जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं या डोगऱ्या चषकाच्या अंतिम फेरीमध्ये स्वागत करताना पुन्हा एकदा दाखल होतं त्या ठिकाणी सामन्याच्या दिशेनं. शॉर्ट पिच चेंडू पप्पू रामगुडे त्या ठिकाणी पुल करताना पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे आणि त्या दरम्यान चांगली फेकी. एका धावेवरती समाधान मानावं लागतंय आणि एका धावेनिशे धावफलक पुढे जाऊन पोहोचला. आता मात्र तीन चेंडूंचा खेळ झाला, पाच धावा धावफलकावरती आहेत आणि आता मात्र त्या ठिकाणी दिशेनं मिळेल. ज्या फलंदाजाने या मैदानावरती आपल्या बॅटचं पाणी भल्या भल्या गोलंदाजांना दाखवलंय, पहिल्या सेमीफायनल मध्ये त्याची चुणूक पाहायला मिळाली होती. एक अर्धशतक त्याच्या बॅट मधून आलं होतं. या मेगा फायनल मध्ये तो तळपणार का बघायचा आहे. तो पप्पू तोडकर त्या ठिकाणी आता मात्र स्ट्राइक एंडच्या दिशेने पाहायला मिळेल. सुधीर उल्फे गोलंदाजी मार्कवरती त्या ठिकाणी दाखल होताना पाहायला मिळतोय. दोन मातब्बर संघ एकमेकांच्या समोर आहेत, त्यामुळे परीक्षा त्या ठिकाणी वारंवारित्या पाहिल्या जाणार. एकदा गोलंदाजाकडून तर एकदा फलंदाजाकडून. त्या दरम्यान पत्तू तोडकरने अगदी हळूवारपणे त्या ठिकाणी चेंडू कटवून काढलाय आणि त्या दरम्यान त्या ठिकाणी एक धाव घेतली गेली आहे. पप्पू तोडकरनं वैयक्तिक खातं उघडलंय, अगदी शांत समयोचित त्या ठिकाणी आता मात्र खातं उघडलंय. मगाच्या सामन्यामध्ये पूर्णपणे आक्रमक पाहायला मिळाला होता आणि आता मात्र त्या ठिकाणी पप्पू रामगुडे स्ट्राईक गेमच्या दिशेने पाहायला मिळतोय. एक शांत स्वभावाचा खेळाडू म्हणून देखील पप्पू रामगुडेला ओळखलं जातं मैदानावरती. आणि आता मात्र तो फलंदाजी मार्कवरती कशा प्रकारे आपल्या बॅटनं अराजकता माजवतो बघायचं. एक चौकार त्याच्या बॅटमधून आलाय आणि पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवरती त्या ठिकाणी सुधीर उल्फे पाहायला मिळतोय. ओहो हो, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु आता मात्र आपल्या गोलंदाजीचा क्लास त्या ठिकाणी दाखवून देतोय सुधीर उल्फे. मी तो देखील पप्पू रामगुडेला सांगण्याचा प्रयत्न करतोय, मी देखील आज तू माझ्या गावामध्ये आलायस, मी देखील टेनिस क्रिकेट विश्वातील एक चांगला गोलंदाज आहे आणि तुझी देखील परीक्षा मी पाहू शकतो. आणि येत प्रत्यय त्या ठिकाणी या चेंडूवरती आलाय आणि पुन्हा एकदा तो आपल्या गोलंदाजी मार्कवरती सज्ज होताना पाहायला मिळतोय. आणि आता मात्र पप्पू रामगुडेने त्याला सांगितलंय, मी जरी तुझ्या गावामध्ये आलोय तरी आज मी मात्र हा ब्लास्ट तुझ्यासाठी करतोय. आणि हा चेंडू येतोय मेगा फायनलचा पहिला षटकार. पप्पू रामगुडे ऑन फायर. येस, थँक्यू डीजे. मगाच्या चेंडूवरती जो फटका लागला होता तो चौकार आहे. या चौकारानिशी त्या ठिकाणी पहिल्या षटकाचा त्या ठिकाणी खेळ संपलाय. धावसंख्या बिनगडीबाद धावफलकावरती त्या ठिकाणी लावली गेली आहे. दहा धावा धावफलकावरती आहेत. नक्कीच दोन्ही संघाचे प्रेक्षक त्या ठिकाणी आणि मुकेश शिंदेसाठी या ठिकाणी जोरदार टाळ्या वाजवल्या जातात, कारण तो कसबा बावड्याचा एक बादशाह खेळाडू म्हणून ओळखला जातो कोल्हापूर विभागामधील. आणि तो मात्र इंजुरीनंतर या मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळतोय. अगदी त्याने देखील आपल्या करिअरमध्ये चांगले गोलंदाज आणि फलंदाजी देखील केलेली आहे, बरीचशी मैदानं त्याने देखील गाजवलेले आहेत. आणि आता मात्र तो दाखल झाला या मेगा फायनलसाठी. सेमीफायनलच्या सामन्यामध्ये त्याला थांबवलं होतं मनोजनं, परंतु मेगा फायनलसाठी त्याला दाखल केला आणि तो गोलंदाजी मार्कवरती त्या ठिकाणी मेडिकल कॉलेज यांच्या बाजूने त्या ठिकाणी दाखल होताना पाहायला मिळतोय. तर फलंदाजी मार्कवरती पप्पू तोडकर असेल, गोलंदाजी मार्कवरती त्या ठिकाणी लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा घेऊन मेडिकल कॉलेज यांच्या दिशेनं मुकेश शिंदे मॅन फ्रॉम कोल्हापूर दाखल होताना पाहायला मिळतोय. पहिला चेंडू पप्पू तोडकरसाठी. ओहो हो, सुंदर चेंडू स्टीअर करून खेळण्याचा प्रयत्न गलीच्या दिशेनं. मुकेशसाठी टाळ्या होत आहेत. नक्कीच त्या ठिकाणी एक चांगला खेळाडू आहे, कोल्हापूर विभागाला बिलॉंग करणारा आहे. कोकण विभागामधील बऱ्याचशा स्पर्धा तो गाजवत असतो. काल देखील त्यानं आद्य येथील राजापूरमधील स्पर्धा आपल्या बॅटनं गाजवली. झेंडा चौकडून बक्षीस आले, जर दोन विकेट मिळवल्या तर 501 रुपयाचं बक्षीस असेल मुकेशसाठी. आणि त्या दरम्यान हा चेंडू परीक्षा घेणारा पाहायला मिळतोय. सुंदर गोलंदाजी त्या ठिकाणी पाहायला मिळते आणि तो आज मात्र आपल्या घरच्या मैदानावरती कमबॅक करतोय. मी बरेचशे त्या ठिकाणी कोल्हापूरच्या क्रिकेट ग्रुपला ऍड आहे. मुकेश शिंदेला त्या ठिकाणी थोडीशी इंजुरी होती, बऱ्याचशा लोकांनी त्याच्यावरती कमेंट्स पास केल्या त्या मागच्या स्पर्धेपासून की मुकेश शिंदे तू लवकर परत या मैदानावरती.
आणि तो परत आला काय कामगिरी करतो बघायचं आहे. आता मात्र पप्पू तोडकर स्लाइस करतो चेंडूला. ओ सुधीर उलपे चूक करतोय, चेंडू त्या ठिकाणी जाताना पाहायला मिळतोय. सीमा रेषेच्या जवळ चेंडू त्या ठिकाणी तटवला गेलाय. बघूया काय पंचांचा इशारा येतोय त्या ठिकाणी. चेंडू अडवला गेलाय आणि तीन धावा त्या ठिकाणी पप्पू तोडकर आणि अभिनाश रामगुडेने पूर्ण केल्या. पप्पू तोडकर थोडीशी त्या ठिकाणी पंचांशी वार्तालाप करताना पाहायला मिळतोय. पंचांची थोडीशी वार्तालाप त्या ठिकाणी केली जातोय. मेगा फायनलचा सामना या दोन संघामध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. व्हीएसटीएम प्रणीत पापा स्पोर्ट्स वर्सेस निलेश नरुटे स्पोर्ट्स गुरु स्पोर्ट्स कोल्हापूर या दोन संघादरम्यान त्या ठिकाणी मेगा फायनलला सुरुवात झाली आहे. वैयक्तिक कोटीतील पहिल्या संघाकडून दुसरे षटक घेऊन दाखल होतोय मुकेश शिंदे स्ट्राईक एंडच्या दिशेने. आता मात्र पप्पू रामगडे बघा किती हलक्या हाताने त्या ठिकाणी चेंडू खेळला आहे. नंदू माळी चेंडूच्या पर्यंत येतोय डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी. तद्दरम्यान त्या ठिकाणी पप्पू तोडकरने आपलं पॉपिंग क्रीज राखलंय म्हणावं लागेल. या खेळाडूबद्दल सांगायचं झालं तर इंडियन रब्बी संघाकडून म्हणजे भारताच्या रब्बी संघाकडून खेळणारा पप्पू तोडकर क्रिकेट देखील तेवढंच चांगलं खेळतो. अगदी 100 मीटर्स रनिंग असेल, 400 मीटर असेल, 600 मीटर्स मध्ये तो महाराष्ट्रातील पहिल्या तीन खेळाडूंच्या यादीमध्ये आहे. एकदा पप्पू तोडकर साठी जोरदार टाळ्या होते कोल्हापूरवासी हो. आपल्या सीआरपीएफ पोलीस जवानांना त्या ठिकाणी तो कार्यरत असताना अशा प्रकारचं कार्य करतोय आणि एवढं चांगलं क्रिकेट त्याच्याकडून देखील पाहायला मिळतंय. आणि तद्दरम्यान मुकेश शिंदे पुन्हा एकदा दाखल होताना पाहायला मिळतोय. आता मात्र स्टेअर करून खेळण्याचा प्रयत्न नितीन माटुंगी चेंडूचं कलेक्शन करत नाही आहे. तद्दरम्यान बॅकअप होतोय सुधीर सॉरी बबलू कडून आणि तद्दरम्यान निर्धाव चेंडू येतोय. आपल्या घरच्या मैदानावरती आता मात्र प्रेक्षकांची वाहवाह मिळवताना त्या ठिकाणी पाहायला मिळतोय मुकेश शिंदे. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. षटक क्रमांक दुसरं सुरू आहे. या चेंडूवरती काय होणार बघायचं आहे. थोडस त्या ठिकाणी स्वतःचा संयम ढासळवतोय आणि पुन्हा एकदा त्या ठिकाणी आपल्या गोलंदाजी मार्कवरती त्या ठिकाणी जाताना पाहायला मिळतोय मुकेश. तर पप्पू तोडकर आता मात्र या चेंडूवरती उत्तर शोधणार का बघायचं आहे की आक्रमक फलंदाज आहे. थोडस त्याला बांधून ठेवलंय, जकडून ठेवलंय म्हणावं लागेल. आणि आता मात्र सुरेख चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. आपला क्लास दाखवून देतोय. मी याच मैदानावरून क्रिकेट खेळायला शिकलोय आणि एवढं मोठं मी नाव कमवलंय. आज ही मेगा फायनल आहे माझ्या संघासाठी. मी परतलोय आणि त्या परतल्याची ग्वाही या षटकामधून पाहायला मिळाली आहे. अगदी दोन्ही मोठ्या फलंदाजांच्या पायामध्ये बेडे ठोकण्याचं काम मुकेश शिंदेने केलंय आणि षटक क्रमांक दुसरं संपलंय. धावसंख्या धावफलकावरती लावली गेली आहे. हॅलो, या ठिकाणी सिरम सोसायटीचे संचालक कुंडलिक परेड साहेब यांचं इथं आगमन होतंय. मी संयोजन कमिटीच्या वतीनं त्यांचंही सहर्ष स्वागत करतो. या ठिकाणी व्यासपीठावर त्यांचं आगमन होते. मी संयोजन कमिटी डोगरा स्पोर्ट्स यांच्या वतीनं त्यांचं सहर्ष स्वागत करतो. व्यासपीठावर या ठिकाणी प्रमुख पाहुणे जे उपस्थित आहेत ते माजी नगरसेवक परिवहन समिती सभापती अजित पवार धांबोडकर, तसेच किशोर पाटील आप्पा कसबेकर साहेब, तसेच राजीव चव्हाण साहेब श्रीराम सोसायटीचे चेअरमन धनाजी गोडसे साहेब यांचं इथं व्यासपीठावर प्रमुख पाहुणे या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आहेत. मी संयोजन कमिटीच्या वतीनं त्यांचं सहर्ष स्वागत करतो. यापुढील समालोचन कुणाल शिंदे सर. येस थँक्यू. आणि आता मात्र वैयक्तिक कोटीतील पहिलं आणि संघाकडून त्या ठिकाणी तिसरं षटक घेऊन येतोय मॅन फ्रॉम जयसिंगपूर बबलू गोलंदाजी मार्कवरती दाखल झालाय. आणि आता मात्र त्या ठिकाणी पप्पू रामगुडे स्ट्राईक एंडच्या दिशेने पाहायला मिळेल. षटकाची गती दुसऱ्या षटकामध्ये थोडीशी कमी केली गेली. चांगली गोलंदाजी त्या ठिकाणी पाहायला मिळाली. बबलू चा पहिला चेंडू. पप्पूने थोडीशी त्या ठिकाणी वाट पाहिली आहे. बघूया पंचांचा इशारा येतोय. इट इज अ वाईट बॉल प्लस वन. टोटल दोन धावा त्या ठिकाणी धावखात्यावरती जोडल्या जातील. आणि आता मात्र त्या ठिकाणी धावसंख्या होती 16 धावा धावफलकावरती आहेत. आणि आता मात्र फलंदाजी मार्कवरती त्या ठिकाणी दाखल होतोय पप्पू तोडकर.
अनोख्या शैली मध्ये त्या ठिकाणी त्यांना टेनिस क्रिकेट विश्व बॅटिंग करत असताना गाजवलंय. थोडीशी त्याची शैली पाहली तुम्ही तर अगदी अनोख्या पद्धतीची आहे आणि अटॅकिंग क्रिकेट खेळण्यासाठी तो ओळखला जातो. परंतु या मेगा फायनलमध्ये थोडासा शांत पाहायला मिळतो. त्या शांततेच्या वातावरणामध्ये अराजकता माजवण्याचं काम आपल्या बॅटने करेल का बघायचं आहे. आणि त्या दरम्यान हा चेंडू आलाय की त्यांना तुम्ही षटपीच चेंडू बऱ्याचदा विषयी टाकू शकत नाही मैदानावरती. कारण त्यांची ताकद आणि लेग साईडला खेळण्याची कला एवढी पारंगत आहे की त्या चेंडूची ती जागा नक्कीच दाखवून देतात वारंवारच्या दिशेने. बबलू पाटीलला तर पुण्यामध्ये लेग साईडचा लॉर्ड म्हणून ओळखला जातो आणि त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवत पप्पू तोडकर देखील त्या ठिकाणी त्या यादीमध्ये जाऊन बसायला आता मात्र सुरुवात झाली आहे. बबलू पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवरती. कोलवे टप्प्याचा चेंडू त्या ठिकाणी स्टेअर केलाय कव्हरच्या दिशेने. नंदुमाळी चेंडूच्या पाठीमागे येतोय. कलेक्शन होत आहे दुसऱ्या दावेचा प्रयत्न आणि जोपर्यंत कलेक्शन केलं असेल नितीन माटुंगेकडून तोपर्यंत त्या ठिकाणी दोन धावा पूर्ण केल्या जात आहेत. अगदी सुंदर रनिंग विकेट पाहायला मिळते आणि या दोन धावांनी धावफलक पुढे जाऊन पोहोचले. आता मात्र धावफलकावरती धावा जमा झाल्यात. बिनगडी बाद 22 धावा धावफलकावरती. जो रन रेट त्या ठिकाणी थोडासा कमी गतीने आला होता तो आता मात्र वाढवण्याचं काम पप्पू तोडकर करताना मैदानावरती पाहायला मिळतोय. बबलू या चेंडूवरती उत्तर देणार का बघायचंय. पंचच्या डाव्या हाताने त्या ठिकाणी गोलंदाजी करती तो दाखल होताना पाहायला मिळतो. दोन्ही संघाचे पाठीराखे आपापल्या खेळाडूंचा त्या ठिकाणी उत्साह वाढवताना त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. या कसबा बावड्याच्या ऐतिहासिक मैदानावरती ही मेगा फायनल डोगरा स्पोर्ट्स चषकाची त्या ठिकाणी सुरू झाली आहे. ओहो हो सुंदर चेंडू थोडस वेट ट्रान्सफर केलं कव्हरच्या डोक्यावरून. हा चेंडू खेळलाय चेंडू जातोय वन बाउन्स सी मारेच्या पार और ये चार रन. मयूर पाटील आणि आता मात्र गोलंदाजी मार्गवरती त्या ठिकाणी पुन्हा एकदा बबलू मॅन फ्रॉम जयसिंगपूर त्याच्या समोर आहे मॅन फ्रॉम पुणे. ओ लेवर फुलटा चेंडू पुन्हा एकदा कव्हर फोडण्याचा प्रयत्न. अजित सोसे चेंडूच्या मागे येतोय. फंबलिंग होत आहे आणि त्या दरम्यान झपकन दोन धावा पूर्ण केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. क्वालिटी क्रिकेट मैदानावरती खेळलं जात आहे. कोणते मोठे फटके त्या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न पप्पू तोडकर त्या ठिकाणी करत नाही. खराब चेंडूचा त्या ठिकाणी समाचार घेतोय. धाव पुढे जाऊन पोहोचलाय आता मात्र दोन धावांनीशी 28 धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळत आहे. तिसरे षटक प्रगतीपथावरती हळूहळू त्या ठिकाणी पप्पू तोडकर आपल्या रुळावरती येताना पाहायला मिळतोय. बॅटवरती चेंडू घेणं ते पसंत केलंय. आता मात्र संदीप मकवाना त्या ठिकाणी गोलंदाजाच्या जवळ जाऊन त्या ठिकाणी काहीतरी त्या ठिकाणी कानमंत्र देताना पाहायला मिळतोय. या खेळाडूकडे देखील मोठा एक्सपिरियन्स आहे. एक मोठ्या पद्धतीची बॅटिंग लाईनअप देखील कोल्हापूर संघाकडे पाहायला मिळते. कशा प्रकारचं उत्तर त्या ठिकाणी दिलं जाईल बघायचं आहे व्हीएसटीम संघाला. आणि त्या दरम्यान बबलू पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. ओहो हो पुन्हा एकदा स्टिअर केला पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू त्या ठिकाणी खेळून काढला. चेंडू जातोय वन बाउन्स टू बाउन्स सी मारेशा पार और ये चार रन. पुन्हा एकदा त्या ठिकाणी चौकार येताना पाहायला मिळतोय. ढंगामध्ये यायला सुरुवात झाली आहे आणि आता मात्र बबलू वरती हल्ला चढवला जातोय.
हल्ल्याचं उत्तर या चेंडूवरती मिळणार का बघायचंय. कोलवे टप्प्याचा चेंडू कवर्स मध्ये खेळला गेलाय. नंदू माळी चेंडूच्या पाठीमागे होतोय. फेकी खराब त्या ठिकाणी पाहायला मिळते आणि तद दरम्यान एकदा पूर्ण केली जाते आणि षटक क्रमांक तिसरा संपलोय पंचांच्या इशाऱ्याने. धावसंख्या धावफलकावरती त्या ठिकाणी लावली गेली आहे. बिनगडी बाद 33 धावा 11 ची सरासरी राखण्यामध्ये त्या ठिकाणी यश आलंय पापा स्पोर्ट्स संघाला. यस डीजे षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा 33 धावा दोन्ही सलामीवर 11 रन रेटने त्या ठिकाणी धावा बनवताना पाहायला मिळत आहेत आणि त्यांना रोखण्यासाठी आता मात्र वैयक्तिक कोटातील दुसरे आणि संघाकडून चौथं षटक मेडिकल कॉलेज एंडच्या बाजूने त्या ठिकाणी पुन्हा एकदा दाखल होताना पाहायला मिळेल. मुकेश शिंदे मॅन फ्रॉम कोल्हापूर. श्रीराम सोसायटीचे संचालक प्रशांत पटेल यांचं इथं आगमन होत आहे. मी डोगरा स्पोर्ट्स यांच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. सामन्याला सुरुवात. व पुत्तोडकर आता मात्र त्या ठिकाणी पूर्णपणे अटॅक करण्याच्या मूड मध्ये त्या ठिकाणी पाहायला भेटतोय कारण पहिल्या षटकामध्ये त्या ठिकाणी हाताळताना त्या ठिकाणी पहिले षटक मुकेशने हाताळलं होतं. अगदी चार धावांचं षटक त्या ठिकाणी हाताळलं होतं आणि बरेचसे चेंडू त्या ठिकाणी पप्पू तोडकरला निर्धाव टाकण्यामध्ये त्याला यश आलं होतं. त्या निर्धाव चेंडूंचं उत्तर या षटकामध्ये दिलं जाणार का. मुकेश शिंदे या ठिकाणी आपल्या संघासाठी एक ब्रेक थ्रू घेऊन येतो का बघायचं या मैदानावरती. या षटकामध्ये लेफ्ट हँड ओव्हर द विकेटचा मारा घेऊन पंचांच्या उजव्या हाताने. ओहो त्या ठिकाणी काय सुरू एक फटका खेळला. शॉर्ट पिच चेंडू होता. थोडासा वेट केला. वेट थोडस ट्रान्सफर केला. हॅलो नेतपत्र त्या ठिकाणी पप्पू तोडकर मुकेशवरती पहिल्या चेंडूवरती हल्ला चढवत आहे. क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी बदल त्या ठिकाणी केले जात आहेत. मैदानाच्या चारही दिशेला अगदी कोणत्याही कोपऱ्यामध्ये फलंदाजी करण्याची ताकद आहे. कोणत्याही पद्धतीचा फटका खेळण्याची पप्पू तोडकरमध्ये ताकद आहे. ती या फटक्यामध्ये पाहायला मिळते. बघा ती या फटक्यामध्ये पाहायला मिळते आणि चेंडू जातोय त्या ठिकाणी नंदुमाळीच्या दिशेनं आणि चेंडूचं कलेक्शन होत आहे. दोन धावांवरती आता मात्र समाधान मानावं लागतंय. मुकेशवरती आता मात्र थोडासा अटॅक करण्याचा त्या ठिकाणी मानस घेतलाय त्या ठिकाणी पप्पू तोडकरनं फलंदाजी करत असताना आणि आता मात्र आपल्या मूड मध्ये थोडीशी फलंदाजी करताना तो पाहायला भेटतोय. झेंडा चौक कडून त्या ठिकाणी बक्षीस आलंय. मुकेश शिंदेसाठी सलग दोन विकेट्स मिळवल्या तर 500 रुपयाचं आणि तत्रम्यात सुरेख चेंडू. आता मात्र परीक्षा पाहिली गेली आहे. पंचांचा इशारा येतोय. इट इज अ नो बॉल. फ्री टाय फ्री हिट नाही. ओके नो बॉल फक्त. आता मात्र मुकेश पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवरती दाखल होताना पाहायला मिळतील. पप्पू तोडकर हा तर डोगरा स्पोर्ट्सची त्या ठिकाणी जो त्या डिजिटल बोर्ड वरती त्या ठिकाणी जो बोर्ड लावलाय डोगरा स्पोर्ट्सचा त्याच्यावरती जर कोणी षटकार घेऊन चेंडू मारला तर डोगरा स्पोर्ट्स कडून 501 रुपयाचं बक्षीस आहे. जेवढे चेंडू त्याच्यावरती मारल तेवढे बक्षीस 501 रुपयाच्या घंटीने त्या ठिकाणी मिळेल. मुकेश शिंदेसाठी बक्षीस आलेलं आहे. या ठिकाणी जमा देखील झालेला आहे. सलग दोन विकेट्स मिळाल्या तर 500 रुपये झेंडा चौक कडून. तंत्रप्यान या षटकात चेंडू आता मात्र सुरेख चेंडू त्या ठिकाणी पाहायला भेटतो. पूर्णपणे घुटकीने टोकाला लावतोय आता मात्र पप्पू तोडकरला.
या चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळते. उत्तर दिलं जातं मैदानावरती, तोडीस तोड उत्तर त्या ठिकाणी. बॅट आणि चेंडू मध्ये संघर्ष सुरू झाला या डोगरा चषकाच्या साठी अंतिम फेरीमध्ये. एक कोल्हापूरचा संघ आहे तर एक पुण्याचा संघ आहे. कोणता संघ त्या ठिकाणी या डोगरा चषकावरती नाव करणार बघायचं. सुरेख चेंडू पाहायला भेटतोय. मुकेश शिंदे आत्तापत्र त्या ठिकाणी पूर्णपणे जोशामध्ये पाहायला भेटतोय. तेवढाच त्याच्या घरच्या प्रेक्षकांचा पाठिंबा देखील त्याच्यासाठी पाहायला भेटतोय. दोन चेंडू शिल्लक असतील या षटकातील. चौथं षटक सुरू आहे. पप्पू तोडकर या ठिकाणी आता मात्र समोर जातोय स्ट्राईक एंडच्या दिशेनं. हो, सुंदर फटका त्या ठिकाणी, परंतु प्रोटेक्शन आहे. सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला भेटतंय. महेंद्र शिवचरण त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतायत. एक सुंदर खेळाडू मिळतोय. या चेंडूवरती जरी विकेट मिळाला, बळी मिळाला त्या ठिकाणी मुकेशनं, तरी झेंडा चौक कडून त्या ठिकाणी 500 रुपयाचं बक्षीस आहे. कारण हा त्याच्या कोट्यातील शेवटचा चेंडू असणार आहे. आणि समोर तेवढाच मोठा ताकदीचा फलंदाज असेल पप्पू रामगुडे. धावसंख्या धावफलकावरती लावली जाते. 41 धावा धावफलकावरती आहे. चौथं षटक प्रगतीपथावरती आहे. चांगली गोलंदाजी पहिले 5 चेंडूमध्ये पाहायला मिळेली. हा शेवटचा चेंडू असेल. हो, स्टेअर करून काढला त्या ठिकाणी गलीच्या दिशेनं. महेंद्र शिवचरण चेंडूच्या मागे येत आहे. तंत्रज्ञाने एक धाव घेतली जाते आहे. षटक क्रमांक त्या ठिकाणी चौथं संपलाय. 4 षटकांचा खेळ संपला. बिनगडीबाद धावसंख्या धावफलकावरती त्या ठिकाणी 42 धावा धावफलकावरती लाभल्या गेल्या आहेत. SDJ हमारे आने का अंदाज जोर से नहीं, चाहने वालों के जोर से पता चलता है. हॅलो हॅलो मध्ये या ठिकाणी, हॅलो, या मैदानामध्ये कसबा बावडा संस्थेचे चेअरमन उत्तम कामीरकर मैदानामध्ये कुठं असतील तर त्यांनी व्यासपीठावर यायचं. तसेच गजानन पेडेकर बांदा शिंदे मैदानामध्ये कुठं असतील तर त्यांनी या ठिकाणी व्यासपीठावर यायचं आहे. हा सामना 10 षटकांचा असणार आहे. त्यापुढे 4 षटकामध्ये जी सुरुवात झाली आहे, समेची बाजू त्या ठिकाणी असेल पप्पा स्पोर्ट संघासाठी की 4 षटकांचा खेळ संपलाय. कोणताही गडी गमावलेला नाही आहे आणि धावा देखील त्या ठिकाणी आल्या आहेत. 42 धावा धावफलकावरती लावल्या गेल्या आहेत. आणि आता मात्र गोलंदाजी मार्कवरती त्या ठिकाणी दाखल होताना पाहायला मिळेल. हा देखील खेळाडू गजानन गुरव त्या ठिकाणी दाखल होताना पाहायला मिळतील. वैयक्तिक पहिला आणि संघाकडून 5वे षटक घेऊन येतोय. हा देखील खेळाडू त्या ठिकाणी कोल्हापूर विभागाला बिलॉंग करतो आणि तो देखील महाराष्ट्र पोलीस दलामध्ये त्या ठिकाणी कार्यरत आहे. आता मात्र या मैदानावरती आपल्या घरच्या संघासाठी कितपत मोठी कामगिरी तो करेल बघायचं आहे. सेमीफायनलमध्ये चांगली गोलंदाजी त्याची पाहायला मिळाली, तीच गोलंदाजी अंतिम सामन्यामध्ये त्याची पाहायला मिळेल का बघायचं आहे. संघ कर्णधाराला त्याच्याकडून पूर्णपणे अपेक्षा आहेत की त्याच्या 2 षटकातील कोट्यामध्ये त्या ठिकाणी त्याने कमीत कमी धावा द्याव्यात आणि संघासाठी त्या ठिकाणी मोठी कामगिरी करावी. आणि तद्दर्प्याने त्या ठिकाणी सलामीला आलेला फलंदाज अविनाश रामगुडे स्ट्राईक एंडच्या दिशेने पाहायला मिळेल. राईट अप राऊंड विकेटचा मारा पहिला चेंडू. ओहो, चेंडूला अति बाउन्स त्या ठिकाणी मिळतोय. चेंडू अडवण्याचा प्रयत्न होतोय. पंचाचा इशारा काय येतोय बघायचं या चेंडूवरती. बाईच्या स्वरूपात एक धाव. पंचांचा इशारा काय येतोय बघायचं. विचारणा केली जाते. वाईड प्लस बाईची एक, टोटल 2 धावा. वाईट प्लस 1 अशा 2 धावा त्या ठिकाणी मिळाल्या आहेत. चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा अति उसळी घेणारा त्या ठिकाणी पाहायला मिळाला. आणि पुन्हा एकदा त्या ठिकाणी आपल्या गोलंदाजी मार्कवरती जाताना पाहायला मिळेल आता मात्र गजानन गुरव. आणि स्ट्राईक एंडच्या दिशेने 2 पोलीस विभागामध्ये असणारे खेळाडू एकमेकांच्या समोर आहेत. कोणता सक्सेसफुल होणार बघायचा. गजानन गुरव टू पप्पू तोडकर. ओहो, स्टेअर करून काढला पॉईंटच्या दिशेनं. ओहो, साहिल शेख त्या ठिकाणी काय करतायत. आज मात्र त्यांचा जन्मदिवस आहे. जन्मदिवस क्रिकेटसाठी त्यांच्यासाठी तेवढा सफलदायी नाही आहे.
सेमी फाइनल मध्ये देखील बऱ्याच धावा त्यांना खर्च करावे लागल्या. आज देखील त्या ठिकाणी आता मात्र या मेगा फायनल मध्ये क्षेत्ररक्षण करण्यासाठी एक चेंडू आलाय, तो देखील त्यांनी सोडलाय. त्याच्यावरती दोन धावा आल्यात, म्हणजे धावा मैदानावरती त्या ठिकाणी भर दिवसा चोरल्या जात आहेत. अकरा खेळाडूंच्या या ठिकाणी हजेरीमध्ये धावा मैदानावरती त्या ठिकाणी भर दिवसा चोरी केली जाते आणि ती चोरी थांबवणे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक कमी पडत आहेत. पुन्हा एकदा पप्पू तोडकर स्ट्राईक एंडच्या दिशेने पाहायला भेटतोय. सुरेख चेंडू खोलीवर टप्प्याचा, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आणि आता मात्र तो पुन्हा एकदा आपल्या फलंदाजी मार्कवरती त्या ठिकाणी दाखल होताना पाहायला मिळतोय पप्पू तोडकर. तर गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा गजानन गुदव, दोन चांगल्या खेळाडूंमध्ये युद्ध सुरू आहे. पंचांच्या डाव्या हाताने त्या ठिकाणी सजवतोय गोलंदाजी मार्कवरती खोलवर टप्प्याचा चेंडू. यश रक्षक त्या ठिकाणी नितीन माठुंगे, नक्कीच त्या ठिकाणी जेल सोडल्याचे खूण त्या ठिकाणी गोलंदाजाच्या देहबोलीतून त्या ठिकाणी जाणवते. परंतु नितीन माठुंगे मागील 7 ते 7 दिवस कंटिन्यू क्रिकेट खेळत आहेत. थोडीशी वार्तालाप त्यांच्याशी मगाशी झाला की पायामध्ये क्रॅम्प आहेत, क्रॅपिंग पट्ट्या टाकून त्या ठिकाणी खेळताना पाहायला मिळतात. दोन्ही खेळाडू मनोज चंपाळ असतील आणि नितीन माठुंगे, तितकीशी चपळ तर त्यांना दाखवता येत नाहीये कारण मागचे 8 ते 10 दिवस सतत टुर्नामेंट चालू आहेत, प्रवास चालू आहे. आणि त्याच्यामधून त्या ठिकाणी आज आपल्या घरच्या मैदानावरती मेगा फायनल खेळताना थोडासा इफेक्ट जाणवतोय. मगाशी देखील मनोज चंपाळ फलंदाजी करत असताना थोडेसे लंगडत धावत होते त्या ठिकाणी. त्या दरम्यान सुरेख चेंडू आता मात्र पाहायला भेटतोय. साई शिखच्या बाजी त्या ठिकाणी चेंडू जाताना दिसतोय पॉईंटच्या दिशेने. त्या दरम्यान एक धाव घेतली जाते आहे. 47 धावसंख्या धावफलकावरती आहे. 5वं षटक प्रगती पथावरती आहे. 4 चेंडूंचा खेळ त्या ठिकाणी झालाय. गजानन गुरु चांगली गोलंदाजी करताना आता मात्र पाहायला भेटतोय. आता मात्र स्ट्राईक एंडच्या दिशेने त्या ठिकाणी असेल पप्पू रामगुडे. हे दोन फलंदाज त्या ठिकाणी स्ट्राईक रोटेशन चांगल्या पद्धतीने करताना पाहायला मिळत आहेत. त्यांना जी आवश्यक धावगती आहे त्या गतीने ते खेळताना पाहायला मिळत आहेत. शेवटच्या 3-4 षटकामध्ये हे दोन फलंदाज कंटिन्यू राहिले तर त्या ठिकाणी या मैदानावरती धावांचा पाऊस पडू शकतो. इथे आलेले सगळे प्रेक्षकांना त्या ठिकाणी माहिती आहे या दोन फलंदाजांची ताकद काय आहे. परंतु समोरून देखील तेवढी चांगली गोलंदाजीचे तोफखाने आहेत, ते कशा प्रकारे लावले जातील बघायचं आहे. आणि त्या दरम्यान अविनाश रामगुडे आता मात्र अडकला जाळ्यामध्ये. डक्का क्रमांक सुशील रेंदवे ही कमिटी या ठिकाणी मॅन ऑफ द सिरीजचा खेळाडू निवडणार आहेत आणि यासाठी हिरो पॅशन प्रो ही गाडी बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे. माननीय श्री मोहन साळपे पापा यांच्या हस्ते या ठिकाणी जे बाजार समितीचे या ठिकाणी माजी सभा सचिव आहेत, त्याचबरोबर श्रीराम सोसायटीचे माजी सभापती म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे, त्यांच्या हस्ते या ठिकाणी मॅन ऑफ द सिरीजनी बक्षीस मिळणार आहे. या ठिकाणी मैदानामध्ये व्यासपीठावर आणि आता मात्र कुणाल खोंड त्या ठिकाणी फलंदाजी मार्कवरती येतील. नवीन फलंदाज धावसंख्या धावफलकावरती त्या ठिकाणी लावली जाते. 43 धाव सुरेख चेंडू पंचाकडे मोठा अपील त्या ठिकाणी केलं जात आहे. पंच तटस्थ भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत. लेग बॅचच्या स्वरूपात एक आणि एका धाबीने फलकावरती धाबा त्या ठिकाणी लावल्या गेल्यात. एक गडी बाद 48 5 षटकांचा खेळ संपलाय. 48 धावा धाबफलकावरती त्या ठिकाणी लावल्या जात आहेत. पाच षटकांचा खेळ संपलाय. 48 धावा धाबफलकावरती आहेत. एक गडी बाद 48 धावा.
गोलंदाजी मार्कवरती बड्डे बॉय येताना पाहायला मिळतोय. साहिल शेख गोलंदाजी मार्कवरती त्या ठिकाणी मेडिकल कॉलेज एंडच्या दिशेने पाहायला मिळतील. पाच षटकांचा खेळ संपलाय. 48 धावा धाव पलकावरती लावल्या गेल्या आहेत. एक गडी तंबूच्या आश्रयाला सलामीवीर त्या ठिकाणी परतला आहे आणि त्याची जागा घेण्यासाठी मैदानावरती त्या ठिकाणी येताना आला आहे. तर कुणाल खोंड त्या ठिकाणी त्याची जागा घेण्यासाठी आला आहे. आ देखील पुणे विभागामधील बारामती विभागामधील बऱ्याचशा स्पर्धा त्या ठिकाणी खेळत असतो आणि त्या ठिकाणी त्याच्यामधून नाव उल्लेखाला आलेला हा खेळाडू म्हणजे जुन्नर प्रीमियर लीग मधून चांगली कामगिरी करत त्या ठिकाणी नावारूपाला आलेला हा खेळाडू असेल तो म्हणजे कुणाल खोंड त्या ठिकाणी दाखल होताना पाहायला मिळतोय. तर साहिल शेख गोलंदाजी मार्कवरती आहे. बड्डे बॉय मेगा फायनल साठी आपल्या संघासाठी काय गिफ्ट देणार बघायचं आहे. त्याच्या गोलंदाजीवरती थोडीशी त्या ठिकाणी क्षेत्ररक्षणाची जमसमोप केली जाते आहे. कुणाल खोंड स्ट्राईक एंडच्या दिशेने लेफ्ट आर्म गोलंदाज लेफ्ट आर्म फलंदाज त्या ठिकाणी फटका खेळण्याचा प्रयत्न. संदीप सुधीर उल्फे त्या ठिकाणी चेंडूचं कलेक्शन करण्याचा प्रयत्न करतोय. बबलून चेंडू शर्ती शेवटी अडवला आहे आणि त्या दरम्यान एक धाव पळून पूर्ण केली जाते. वाईड प्लस वन पंचांचा इशारा येतोय म्हणजे या दोन धावा त्या ठिकाणी धाव पडल्यावरती आणि त्या ठिकाणी 50 धावा पापा स्पोर्ट संघाच्या त्या ठिकाणी मैदानावरती त्या ठिकाणी पूर्ण होताना पाहायला भेटत या मेगा फायनलच्या दरम्यान त्या ठिकाणी 6 षटक सुरू आहे. 50 धावा एक गड्याच्या मोबदल्यामध्ये धाव पदकावरती लाभल्या गेल्या आहेत आणि आता मात्र स्ट्राईक एंडच्या दिशेने पाहायला भेटतोय पप्पू तोडकर. नितीन माटुंगे यष्टी रक्षणाच्या भूमिकेमध्ये त्या ठिकाणी पाहायला भेटतोय. गोलंदाजी पाठकवरती साहिल शेख असेल. लेफ्ट हँड ओव्हरचा विकेटचा मारा घेऊन आता मात्र पप्पू तोडकर साठी जरा प्लीज अर्ली करा नितीन माटुंगे. आपल्याला देखील इनिंग खेळायचे आहे. 10 षटकांचा सामना आहे. निर्धारित वेळेमध्ये सामना संपणं गरजेचं आहे. साहिल शेख गोलंदाजी मार्कवरती पप्पूकर बिग हिट करण्याचा प्रयत्न. आता मात्र चेंडू आणि बॅट मध्ये काही इलिव्हेशन येत नाही. पंचांकडे थोडीशी विचारणा केली जाते आहे आणि त्या दरम्यानचा हा निर्धाव चेंडू येतोय. स्कोअर बोर्ड वरती त्या ठिकाणी गणला जातोय. धावसंख्या 50 ही धाव फलकावरती आहे. पप्पू तोडकर आता मात्र थोडासा शांत झालेला पाहायला भेटतोय. पहिल्या 3 षटकामध्ये त्याची जी फलंदाजी होती 4 षटकामध्ये ती 5व्या षटकामध्ये थोडीशी थंडावलेली पाहायला मिळते आणि त्या थंडावलेल्या परिस्थितीमधून आता मात्र पूर्णपणे आक्रमक होणार का बघायचंय तो. ओहो त्या दरम्यान त्या ठिकाणी सुरेख चेंडू मनोज संघा चेंडूच्या मागे येतात. सुंदर कलेक्शन पुन्हा एकदा त्या ठिकाणी निर्धाव चेंडू टाकला जातोय. सुरेख गोलंदाजी त्या ठिकाणी त्या गोलंदाजीला आता मात्र सुरेख क्षेत्ररक्षणाची साथ मिळताना पाहायला मिळते. फलंदाजाच्या पायामध्ये आता मात्र त्या ठिकाणी बेटे ढोकण्याचं काम साहिल शेख करताना त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. या चेंडूवरती मागील दोन निर्धाव चेंडूचं उत्तर मिळणार का बघायचंय. पप्पू तोडकर गेंडच्या दिशेनं. ओहो आता मात्र बॅटकडे होते. पुन्हा एकदा सेम रिझल्ट पाहायला मिळतोय. वॉटर बॉलिंग परफॉर्मन्स सुंदर गोलंदाजी त्या ठिकाणी पाहायला मिळते. साहिल शेख आता मात्र आपल्या कर्णधाराने आपल्यावरती जो विश्वास दाखवलाय तो पहिल्या 3 चेंडूवरती त्या ठिकाणी सार्थ ठरवताना पाहायला मिळतोय. कारण 3 चेंडू त्या ठिकाणी पप्पू तोडकर साठी निर्धाव आले षटकातील पुढील चेंडू. ओहो हो गती कमी राखली गेली आहे. परीक्षा पुन्हा एकदा पाहिली गेली आहे. अव्यवहाररित्या चेंडूला वळण देण्यामध्ये यश आलंय. पंचांकडे थोडीशी विचारणा केली जाते. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. 6 षटक प्रगतीपथावरती आहे. गुरु स्पोर्ट संघाकडून आपल्या खेळाडूंचे प्रोत्साहन त्या ठिकाणी वाढवलं जात आहे. 12वा खेळाडू त्या ठिकाणी असेल तो म्हणजे त्या ठिकाणी त्यांचे पाठीराखे. दरम्यान सुरेख फटका परंतु चेंडू फसला. फटका फसला सुधीर उल्फे. हॅलो ठिकाणी मैदानामध्ये तरुण भारतचे पत्रकार झाकळेकर साहेब यांचं आगमन झाले. त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. झाकळेकर साहेब तरुण पत्रकार
नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळतील नरसिंग। दोन सलामीवीर आता मात्र तंबूच्या दिशेने परतले। आता इनिंग मात्र कोणता फलंदाज सावरतो बघायचं आहे। सहावं षटक प्रगती पथावरती आहे। गोलंदाजी मार्क वरती त्या ठिकाणी अखेरचा चेंडू घेऊन सहाव्या षटकातील साहिल शेख आता मात्र चांगली कामगिरी करतो या मेगा फायनलच्या सामन्यामध्ये। नरसिंग पहिल्या चेंडूला समोर जाईल। बघूया पहिल्या चेंडूवरती आपला बॅटचा तडाखा त्या ठिकाणी दाखवतो का, कारण या षटकामध्ये धावा थोड्याशा आटल्या गेल्यात। षटकातील पुढील चेंडू कोलवा टप्प्याचा चेंडू सुरेख फटका त्या ठिकाणी अलम दुध कार्पेट मिड ऑफच्या दिशेने पाहायला मिळतो। संदीप मकवाना चेंडूचं कलेक्शन सुरेख करत आहे। फेकी देखील सुरेख आहे। एका धावेवरती समाधान मानावं लागत आहे आणि दरम्यान षटक क्रमांक 6 संपलाय आणि धावफलकावरती धावबाद 2 गडीबाद 51 धावफलकावरती त्या ठिकाणी लावल्या गेल्या आहेत। इस डीजे 51 सहा षटकामध्ये 51 धावा। हमारे आने का अंदाज जोर से ली। सामाजिक कार्यकर्ते श्रीराम सोसायटीचे चेअरमन धनाजी गोडसे, संतोष ठाणेकर व्हाईस चेअरमन, तसेच माजी सभापती अजित पवार धामोरकर साहेब, तसेच किशोर रघुनाथ पाटील दादा यांचंही आम्हाला बहुमोला सर या स्पर्धेसाठी सहकार्य लाभले। मी संयोजन कमिटीच्या वतीने त्यांचा आभार मानतो। हॅलो नेत्यपत्र गोलंदाजी पार करती वैयक्तिक कोटीतील दुसऱ्या आणि संघाकडून सातवं षटक। गजानन गुरव राईट ओव्हर द विकेटचा मारा घेऊन नरसिंग साठी फुल टच चेंडू त्या ठिकाणी मानव तसा फायदा उचलू शकलेला नाही आहे। चेंडूच्या पाठीमागे मुकेश शिंदे येताना पाहायला मिळतोय। काय होणार बघायचं आहे। चेंडू स्टिअर केला हातामध्ये, थोडीशी वाट बघितली परंतु फलंदाजाने निर्णय घेतला एकच धाव आपल्याला घ्यायचे आहे आणि दरम्यान त्या ठिकाणी आता मात्र 52 धावा धावलकावरती थोडासा धावांचा रतीब आता मात्र कमी झालाय आणि तो धावांचा रतीब कोणता फलंदाज त्या ठिकाणी वाढवताना पाहायला मिळेल बघायचं आहे। षटकातील पुढील चेंडू आता मात्र बिग हिट केला गेला आहे। कुणाल खोंड ऑन फायर मैदान। मात्र मैदानावरती त्या ठिकाणी फायर करताना पाहायला मिळतोय। कुणाल खोंड गजानन वरती हल्ला चढवला गेला आणि या हल्ल्यामध्ये 6 धाव वसूल केले गेले। आता मात्र त्या ठिकाणी आवाज यायला सुरुवात झाली। व्हीएसटीएम प्रणे येत मोहन सालपे पापा स्पोर्ट संघाकडून आवाज यायला सुरुवात झाली। आता मात्र गजानन पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवरती राईट अप राऊंड विकेटचा मारा घेऊन पुन्हा एकदा त्या ठिकाणी बॅटची वरची कट घेतली गेली। मुकेश शिंदे जेल सोडला गेला, जेल धरणीला दान केला जात आहे। मुकेश शिंदे कडून थोडीशी चूक होते या मेगा फायनल मध्ये आणि कुणाल खोंड सारखा बिनीचा मोहरा टिपण्याची संधी त्या ठिकाणी गमावली आहे।
आणि जेव्हा जेव्हा क्रिकेटच्या मैदानावरती झेल सुटले गेलेत इतिहास रचले गेलेत कुणाल खोंड या मैदानावरती आज मात्र काय इतिहास रचणार बघायचं आहे. धाव संख्या 59 धाव फलकावरती आहे. षटक क्रमांक 7 मैदानावरती सुरू झालाय. आता मात्र स्ट्राइक एंडच्या दिशेने नर्सिंग पाहायला मिळतील. गजानन गुरव पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवरती आता मात्र पाहायला मिळतोय मार्केट या डिवाइन कडून. ओ फर्निचर तीन गडीबाद धाव संख्या धाव फलकावरती लावली गेले. 59 धावा धाव फलकावरती आहेत आणि त्याची जागा घेण्यासाठी त्या ठिकाणी मैदानावरती दाखल व्हायला पाहिला त्या ठिकाणी पाहायला भेटतोय राजेश सोरटे. टेनिस क्रिकेट विश्वातील एक ऑलराऊंडर खेळाडू म्हणून त्याची एक चांगला ऑलराऊंडर खेळाडू म्हणून त्या ठिकाणी त्याची ओळख आहे. गेल्या वर्षीच्या रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी मध्ये मॅन ऑफ द सिरीज त्या ठिकाणी कोकणामध्ये पहिल्यांदा तो खेळायला आला होता आणि पहिल्यांदा आल्या आल्या त्या स्पर्धेमध्ये त्याने मॅन ऑफ द सिरीजची बाईक आपल्या नावावरती केली होती. तो राजेश सोरटे आता मात्र दाखल होताना पाहायला भेटतोय आणि त्या स्पर्धेनंतर त्यानं खूप मोठमोठ्या स्पर्धा आणि खूप मोठमोठ्या टेनिस क्रिकेटच्या साईट मधून तो खेळताना मिळाला खेळताना पाहायला मिळाला आणि त्यावरती त्याची कामगिरी देखील उल्लेखनीय पाहायला मिळते आणि आता मात्र तो एक मातब्बर खेळाडू म्हणून टेनिस क्रिकेट विश्वमध्ये पुढे येताना पाहायला मिळतोय आणि त्याच्यासमोर आता मात्र गोलंदाजी मार्कवरती गजानन गुरव. स्टिअर करून काढणार फाईल लेगच्या दिशेने. ओ काय होतंय हा चेंडू कुठे जाणार. मुकेश शिंदे जोरदार प्रयत्न करताना पाहायला मिळतोय. प्रयत्न मोठा केला गेलाय मुकेशकडून. पाहायला इंजुरी आहे परंतु तो प्रयत्न त्या ठिकाणी पूर्णपणे सफलता त्या ठिकाणी मिळत नाही परंतु टाळ्यांचा गजर होतोय. प्रेक्षकांना देखील माहिती आहे की मुकेश शिंदेने लावलेले एफर्ट देखील तेवढेच मोठे आहेत. हॅलो या ठिकाणी पवन मोहिते यांचं इथं मैदानामध्ये आगमन होतंय. त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. धन्यवाद कुणाल सर. गजानन गुरव पुन्हा एकदा गोलंदाजी पार्कवरती. ओहो हो राजेश सोरटे चेंडू वन बॉल्स अडवला जातोय. संदीप मकवाना फेकी किती अचूक आहे बघा. सुंदर क्षेत्ररक्षण सुंदर फेकी आणि तद्दरम्यान दोन धावा पूर्ण केल्या जात आहेत. षटक क्रमांक 7 संपलाय. धाव फलकावरती धावा लावल्या गेल्या आहेत. 3 गडीबाद 65 धावा धाव फलकावरती आहेत. येणाऱ्या 18 चेंडूंचा खेळ बाकी असेल पहिल्या इनिंगच्या. Welcome everybody. This is the song of Rope Mohotsav Dogra. त्या ठिकाणी दुसऱ्या आणि संघाकडून 8 षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती बड्डे बॉय दाखल होताना पाहायला मिळतोय साहिल शेख. तर त्याच्यासमोर त्या ठिकाणी एक जीवनदान मिळालेला कुणाल खोंड मैदानावरती आहे. ओ हो हेलिकॉप्टर लँड होया कुणाल खोंड ऑन फायर. कुणाल खोंड त्या ठिकाणी सांगतोय आता मात्र
गुरु स्पोर्ट संघाला की माझा जो ज्वेल सोडलाय तो ज्वेल इतका सोपा नव्हता मित्रांनो, माझी किंमत एवढी कमी नाही आहे आणि तो आता किंमत मोजायला लावतोय. तो ज्वेल सुटल्यानंतर दोन षटकार खेळतोय आणि कुणाल कोण आता मात्र आपल्या ढंगामध्ये त्याला पाहायला मिळतोय. वरती काय उत्तर दिलं जाणार बघायचं आहे. साहिल शेख, ओहो हो, पुन्हा एकदा चेंडू त्या ठिकाणी होताना पाहायला मिळेल. वन बास सी मारच्या बास और ये चार रन. या चौकारणीची धावफलक धापकन जाऊन पुढे जाऊन पोहोचतोय. 75 धावा धावफलकामध्ये आहेत आणि त्याच दरम्यान हा चेंडू देखील सीमा रेषा पार और ये चेहरा. आता मात्र कुणाल कोण मैदानावरती तळपायला सुरुवात झाले. एक झेल सोडल्यानंतर मी मागाशीच म्हटलं होतं, जेव्हा जेव्हा क्रिकेटच्या मैदानावरती झेल सोडले जातात तेव्हा तेव्हा इतिहास रचले जातात. कुणाल कोण या मैदानावरती इतिहास रचणारी कामगिरी करणार का बघायचं आहे. पावलं तर टाकायला सुरुवात केली. साहिल शेख वरती पुन्हा एकदा आक्रमण केलं गेलंय. वैयक्तिक 23 या धावसंख्येवरती त्या ठिकाणी खेळताना पाहायला मिळतं. कुणाल कोण 5 चेंडू आणि 23 धावांवरती घेताना पाहायला मिळतोय या मेगा फायनल मध्ये. त्या ठिकाणी आता मात्र आता मात्र साहिल शेख त्या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती या चेंडूवरती उत्तर दिलं जाणार का. पुन्हा एकदा हलासाड होला जाणार बघायचं. ओ हो हो, पुन्हा एकदा हेलिकॉप्टर, परंतु त्या ठिकाणी नंदू मारे आहे. चार गडीमध्ये 81 धावा धावफलकावरती आहेत आणि आता मात्र त्याची जागा घेण्यासाठी मगाशी मी ज्या खेळाडूचा उल्लेख केला होता तो खेळाडू मैदानावरती येताना पाहायला मिळतोय. सतीश पठारे, दोन चेंडूमध्ये 17 धावांची गरज असताना आपल्या संघाला सामना विजय मिळवून देणारा खेळाडू मैदानावरती दाखल होतोय सतीश पठारे. हॅलो, या ठिकाणी आम्हाला म्हटलं नगरसेवक मोहन साळवे बापा. हॅलो, व्यासपीठ मैदानावरती आवाज यायला सुरुवात झाले. विकेट गेली की इकडनं आवाज येतोय, षटकार बसला की तिकडनं आवाज येतोय. हॅलो, या ठिकाणी नगरसेवक मोहन साळवे बापा यांचं मैदानामध्ये आगमन होतोय. कमिटीच्या वतीनं त्यांचं सहर्ष सहर्ष स्वागत करतो. तसेच नरके सर यांचं इथं आगमन होत. ओहो हो, मी काय म्हटलं होत, आता सतीश पठारे मैदानावरती दाखल झालाय आणि हॅलो तर सतीश पठारे मैदानावरती दाखल झाले. त्यांना कोल्हापूर वासियांना त्या ठिकाणी सलाम की मी मैदानावरती आलोय, मैदानावरती आग लावण्याची कामगिरी माझ्या बॅटने. साहिल शेख या चेंडूवरती उत्तर शोधणार का बघायचंय.
पहचानो कहां से आया षटक क्रमांक आठ संपले चार गड़ी बात धाव संख्या दाखल वरती त्रेव धावा हेलो श्रीराम सोसायटी संचालक सचिन रंधवे आगमन होते मी संयोजन कमिटी सहर्ष स्वागत राजेंद्र काटकर कुठे व्यासपीठावर लवकरात लवकर राजेंद्र काटकर या ठिकाणी कसबा बावडा व्यापारीचे माजी चेअरमन सचिन पाटील साहेब यांचं इथं व्यासपीठावर आगमन होतंय संयोजन कमिटीच्या वतीनं त्यांचंही सर स्वागत करतो उर्वरित बारा चेंडूचा खेळ बाकी असेल आठ षटकांचा खेळ संपलाय धावा बनवल्या गेल्यात त्र्याण्णव बनवल्या गेल्यात तर आतापर्यंत स्ट्राईक यांच्या दिशेने पाहायला मिळत राजेश सोरटे तर नॉन स्ट्राईक यांच्या दिशेने ज्यांना आल्या आल्या दोन चेंडूवरती दोन षटकार लगावत मी या मैदानावरती दाखल झाल्याची ग्वाही दिली तो सतीश वडारे तर गोलंदाजी मार्गवरती त्या ठिकाणी आता मात्र दाखल होताना पाहायला मिळते गुरु स्पोर्ट्स कोल्हापूर संघाकडून एक नामवंत सुधीर उलपे त्या ठिकाणी आता मात्र धावांचा रतीब थांबवणार का बघायचंय ओव्हर द विकेटचा मारा घेऊन त्या ठिकाणी दाखल होताना तो पाहायला मिळतोय समोर असेल राजेश सोरटे राजेश सोरटे देखील ती ताकद ठेवतो मैदानावरती जरा प्लीज करा नितीन माटुंगे आपल्याला देखील दहा षटकांची इनिंग खेळायची आहे घड्याळात वाजले चार वाजून पंचेचाळीस मिनिट झालेत हॅलो सुधीर उलपेचा शॉर्ट पिच चेंडू त्या ठिकाणी कट करण्याचा प्रयत्न मनोज सकपाळ थोडस त्या ठिकाणी फंबलिंग पाहायला मिळालं तर दरम्यान एक धाव पूर्ण केलेली आहे स्वरूपात एक धाव पाहायला भेटते आणि आता मात्र त्या ठिकाणी स्ट्राईक एंडच्या दिशेने बघायचंय सतीश पठारे तिकडे दाखल होताना पाहायला भेटतोय दोन चेंडूवरती दोन षटकार लगावलेत या चेंडूवरती तिसरा लगावत हॅट्रिक पूर्ण करणार का बघायचंय सतीश पठारे परंतु त्याच्यासमोर आता मात्र तेवढंच मोठं आव्हान त्या ठिकाणी असेल सुधीर उलपेच आपल्या गोलंदाजीवरती त्या ठिकाणी क्षेत्ररक्षणाचे जमाव करताना पाहायला भेटतोय त्या ठिकाणी सुधीर उलपे सतीश पठारे आता मात्र त्या ठिकाणी मैदानावरती दाखल होताना पाहायला भेटतोय धाव संख्या त्या ठिकाणी झाली आहे चौऱ्याण्णव धावा चौऱ्याण्णव नववं षटक सुरू आहे ओहो हो तिसरा चेंडू फटकावला नंदो माळे झेल सोडला गेलाय आणि या सहा धावांनी त्या ठिकाणी सतीश पठारे हॅट्रिक पूर्ण केले मात्र या ठिकाणी व्हीएसटीएम प्रणित मोहन सालबे पूर्ण हॅलो शंभर धावा देखील पूर्ण झाला सतीश पठारे पुन्हा हॅलो तो बंद करतोय मधूनच जरा तिकडचा बंद करा इकडे प्रॉब्लेम येतो माझा फ्लो तोडू नका प्लीज व्हीएसटीएम समर्थक बाहेर प्लीज हा सगळ्यांना विनंती असेल आपला संघ जरी असेल तर प्रत्येकाने आपापली काळजी घ्या स्पर्धा देखील आपली आहे या स्वरूपाने आपलं त्या ठिकाणी वर्तन असायला पाहिजे सगळ्यांना विनंती सूचना असेल सुधीर उलपेनं पुन्हा एकदा त्या ठिकाणी एक झेल सोडलाय
तर सतीश पटारीचा सोडलाय. थोडीशी दफनाखाली आता तर फायल भेटतो गुरुच्या संघ. दरम्यान बॅकफुट जात कट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राजेश सोडे परंतु कमी होताना त्या ठिकाणी हॅलो कमबॅक होताना पाहायला भेटतोय. त्या ठिकाणी धाव संख्या धाव फलकावरती 105 धावा पूर्ण झाल्यात. नव षटकातील चेंडू असेल सुधीर उलपे. ओहो विकेट प्रयत्न शिवचरा. फलंदाज त्या ठिकाणी बाद होताना करतो राजेश सोडतो. पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजे त्या ठिकाणी दाखवताना पाहायला मिळतोय. बबलू बबलू एक डब्ल्यू आणणार का बघायचं या ठिकाणी गुरु स्पोर्ट साठी. ओ हो हो डब्ल्यू आला बबलू ने डब्ल्यू आणलाय. विकेट नंबर 6 सतीश पटेल. अगदी गेल्या वर्षीच्या स्पर्धांमधून टेनिस क्रिकेट विश्वमध्ये गाजवणारा खेळाडू आहे. ऐकाने खेळाडू गाजवणारा स्पर्धा त्या ठिकाणी मैदानावरती आसिफ शेख मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळतोय. तर दरम्यान पहिल्या चेंडूवरती षटकारानं त्या ठिकाणी खाते उघडलंय.
गोलंदाजी मार्क वरती त्या ठिकाणी दाखल होईल, तर फलंदाजी मार्क वरती आसिफ तांबोळे। ओहो, पुन्हा एकदा आसमान दाखवलं गेलंय, महेंद्र शिवचरणच्या डोक्यावरून मस्त चेंडू जाते सरस इमारतीच्या बाहेर षटकारच्या धावांसाठी। आपण सर्वांना सूचना करायच्या, सामन्याला लगेचच सुरुवात करायची आहे, सामना 10 षटकांचा आहे। तर या ठिकाणी आम्हाला मंडप व डीजे प्रशांत साहित्य या ठिकाणी आम्हाला उपलब्ध करून दिले, ते प्रशांत वाडकर यांचेही मी संयोजन कमिटीच्या वतीने आभार मानतो। तर या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द सिरीजसाठी या आकर्षक फॅशन प्रो आम्हाला उपलब्ध करून दिली, ते कोल्हापूर महानगरपालिकेचे नगरसेवक मोहन सालपे पापा यांचंही मी संयोजन कमिटीच्या वतीनं या ठिकाणी आभार मानतो। धन्यवाद अमित। सामना लवकर चालू करायचा आहे, प्रेक्षकांनी सीमारेषेच्या बाहेर जायचं आहे। सर्व प्रेक्षकांना एक नम्र विनंती आहे, आपण सर्वांनी सीमारेषेच्या बाहेर जायचं आहे। तसेच डोंगरा स्पोर्ट्सच्या सर्व संयोजकांना एक विनंती आहे, संयोजक सीमारेषेवरून एक फेरी मारून या। व्हीएसटीएम स्पोर्ट्स आपली क्षेत्ररक्षण लवकर लावून घ्यायचं आहे, व्हीएसटीएम स्पोर्ट्स आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या। तसेच गुरु स्पोर्ट्स दोन्ही संघाच्या कर्णधारांना एक सूचना आहे, बॅड लाईटचा अपील कोणत्याही परिस्थितीत स्वीकारलं जाणार नाही। 2 मिनिटं सुशांत। तर या ठिकाणी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे उपस्थित आहेत, कोल्हापूर महानगरपालिकेचे नगरसेवक मोहन सालपे पापा, तसेच किशोर पाटील आप्पा, तसेच डिवा पाटील पॉलिटेक्निकचे प्राचार्य माधव नरके सर, श्रीराम सोसायटीचे संचालक राजीव चव्हाण साहेब, संजय केंबळे साहेब, कुंडलिक परीट साहेब, तसेच कसबा बावडा व्यापारीचे माजी चेअरमन पाटील साहेब, तसेच कसबेकर साहेब या ठिकाणी सर्व मान्यवर व्यासपीठावर उपस्थित आहेत। या सर्वांचं मी संयोजन कमिटी डोगरा स्पोर्ट्स यांच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो। तर गुरु स्पोर्ट्स संघाची सलामी जोडी मैदानात आहे, दोन्ही पंच मैदानात आहेत, क्षेत्ररक्षण लवकरात लवकर लावून घ्यायचं आहे, सामना लवकरच सुरुवात होत आहे। प्रेक्षकांनी कृपया करून सीमारेषेच्या बाहेर जायचं आहे। प्रेक्षक गुरु स्पोर्ट समर्थक तसेच व्हीएसटीएम स्पोर्ट समर्थक तसेच संयोजक कमिटीने एक सीमारेषेवरती राऊंड मारून या। संयोजक कमिटी आपला एक नंबर विनंती, आपण सीमारेषेवरती एक राऊंड मारून यायचं आहे। चालू असेल सामना, व्हीएसटीएम स्पोर्ट प्रणित मोहन सालबे पापा स्पोर्ट्स विरुद्ध
निलेश नरोडे स्पोर्ट्स या सामनाडी पंचांच्या भूमिकेत सुचिल रंधवे तर मयूर पाटील स्कोरर तर काम पाहत आहेत सलीम माझे साथी समालोचक अमित कुणाल सर धाव संख्या ती दहा षटकांच्या अखेरीस सहा बाद 123 जिंकण्यासाठी 124 धावांचं उद्दिष्ट ठेवलं आहे गुरु स्पोर्ट संघासमोर व्हीएसटीएम स्पोर्ट संघाने पंचांनी जरा सामना लवकर चालू करायचा आहे पंचांना पंचांनी खेळाडूंना सूचना द्या यापुढील समालोचन कुणाल सर थँक्यू तत्पर्यंत आता पत्र जरा प्लीज समोर स्टेजच्या समोर देव्या फोर व्हीलरची चावी मिळालेली आहे स्विफ्ट डिझायरची आहे कोणाची असेल घेऊन जायची स्विफ्ट किंवा स्विफ्ट डिझायर सुझुकीची गाडी आहे चावी ओळख पटवून घेऊन जायची आहे आणि तत्पर्यंत 124 धावांचं उद्दिष्ट ठेवलं गेलंय ऍडव्होकेट निलेश नरोटे प्रणित गुरु स्पोर्ट्स कोल्हापूर संघासमोर तर गोलंदाजी पार्कवरती त्या ठिकाणी कॅर बरसवणारा गोलंदाज गोलंदाजी पार्कवरती त्या ठिकाणी दाखल होताना पाहायला मिळेल राजेश सोटे मॅन फ्रॉम पुणे तर समोर आहेत संदीप मकवाना पहिला चेंडू अगदी स्टेअर करून काढला कव्हरच्या दिशेने धाव घेण्याचा प्रयत्न परंतु त्या ठिकाणी सतीश पटारे झपकन चेंडूवरती येतोय निर्धाव चेंडूने त्या ठिकाणी इनिंग सुरुवात होते जरा प्लीज डीजेच्या समोरचे आपले कार्यकर्ते बाजूला करा डोगरा स्पोर्ट्स संघ व्यवस्था सगळे कमिटी मेंबर्स सगळ्यांनी सीमारेषा गाठा प्लीज वारंवारच्या सूचना द्यायला लावू नका एनर्जी त्याच्यामध्ये जास्त वेस्टेज होते तर राजेश सोरटे आता मात्र गोलंदाजी पार्कवरती त्या ठिकाणी दाखल त्यांना पाहायला भेटतील समोर असेल संदीप पकवानाला मोठी फलंदाजी करावी लागणार आहे पैदानावरती आणि त्या दरम्यान स्टिअर करून पॉईंट चेंडू करून चेंडू खेळून काढला आहे क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठीमागे त्या ठिकाणी जाताना पाहायला भेटत गबस आणि तत्दरम्यान दोन धावा तिसऱ्या धावायचा प्रयत्न तिसरी धाव देखील बघता बघता पूर्ण केली गेले गुड रनिंग बिटवीन द विकेट बिटवीन टू बॅट्समॅन अजित सोसे अँड संदीप मकवाना अगदी स्टिअर करून त्या ठिकाणी चेंडू खेळून काढला बॉस निगवे निगवे गावातील कोणाची तरी गाडीची किल्ली आहे बॉस समालोचन कक्षाकडे येऊन घेऊन जायचे बॉस माझा आवाज तुमच्यापर्यंत येत असेल तर आता मात्र सूचना कमी होतील आणि मॅच जास्त सांगितलं जाईल जरा प्लीज दक्षता घ्या तर आता मात्र गोलंदाजी मार्कवरती त्या ठिकाणी दाखल होताना पाहायला भेटतोय बर ती तेवढी कुठे टाकू नका तर राजेश शेवटी आपल्या गोलंदाजी पार्कवरती त्या ठिकाणी दाखल होताना पाहायला मिळेल आणि समोर आता मात्र तेवढा चांगली फलंदाजी करणारा हा फलंदाजा समोर असेल अजित सोसे या दोन फलंदाजांना मोठी फलंदाजी त्या ठिकाणी करावी लागणार आहे आणि तत्पर्यंत असुर एक चेंडू राजेश शेवटीची ताकद आहे चेंडू दोन्ही गतीने तो वळवू शकतो दोन्ही दिशेला त्या ठिकाणी तो वळवू शकतो अशा प्रकारची त्या ठिकाणी तो त्या ठिकाणी अवगत केलेली आहे आणि त्याच्याकडे बरेचसे भात्यावरती त्या ठिकाणी चेंडू आहेत या ठिकाणी बांधव शिंदे यांचं इथं आगमन होतंय मी व्यासपीठावर त्यांचं सहर्ष स्वागत करतो तसेच धीरज पाटील यांचं इथं आगमन करतो मी त्या ठिकाणी परंतु मैदानावरती कुठेतरी उभं राहणं गरजेचं आहे सामना सुरू करणं गरजेचं आहे जी फलंदाजी पहिल्या चार षटकामध्ये बप्पू रामगुडीची आणि बप्पू तोडकरची पाहायला मिळाली होती त्यांनी एक पाया रचला होता
आणि तो पाय रचल्यानंतर त्या ठिकाणी शेवट विकेट हँड मध्ये होता त्या ठिकाणी आणि त्यानंतर त्या ठिकाणी आले फलंदाजाने फक्त कुराड चालवायची काम केली फलंदाजांवरती आणि त्यामध्ये सक्सेसफुल ठरला पापा स्पोर्ट्सचा संघ. टटरमॅन विकेट करण्याचा प्रयत्न रिव्हर्स स्वीप खेळण्याचा स्वीच हिट खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत होता संदीप मकवाना परंतु तेज तर्रार चेंडू त्या ठिकाणी जाऊन पोहोचतोय यष्टी रक्षक अविनाश रामगुडीच्या हातामध्ये आणि पुन्हा एकदा त्या ठिकाणी तो आपल्या गोलंदाजी मार्गवरती त्या ठिकाणी जाताना पाहायला मिळेल. बऱ्याच टेनिस क्रिकेट विश्वातील मोठमोठ्या संघांची दारे उघडणारा हा खेळाडू राजेश सुरठे. तत्रमॅन शॉट पिच चेंडू पॉइंट फेडला गेलाय आणि चेंडू सरळ जातो सीमारेषेला आगळावर. तर षटक क्रमांक पहिले संपलाय एक गडी बाद सात धावा धाव फलकावरती आहेत एका चौकशी त्या ठिकाणी. डोगरा चषक स्पोर्ट्स जो बॅनर लावला गेलाय त्या बॅनर वरती जर कोणत्या फलंदाजाने त्या ठिकाणी षटकार मारला तर 500 रुपये बक्षीस असेल डोगरा स्पोर्ट्स संघाकडून. सात धावा धाव फलकावरती त्या ठिकाणी लावल्या गेल्यात पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पंचांनी देखील त्या ठिकाणी दक्षता घ्यायची आहे सामना वेळेमध्ये संपायला पाहिजे. तर सात धावा बनवल्या गेल्यात बनवायचे आहेत 124 सात बनवल्या गेल्यात 117 धावांची गरज आहे आणि षटक शिल्लक आहेत त्या ठिकाणी 9 54 चेंडू आणि 117 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्कवरती त्या ठिकाणी गोलंदाज येताना पाहायला मिळत आहे आसिफ शेख. नंदुमाळी स्ट्रायकेडच्या दिशेने पाहायला मिळेल नंदुमाळी देखील सेमीफायनलमध्ये तळपताना पाहायला मिळाला. थोडीशी त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकांनी चुका केल्या पायदानावरती गुरु स्पोर्ट संघाच्या त्या ठिकाणी संधी दिल्या गेल्या. क्रिकेटच्या मैदानावरती तुम्ही जर प्रोफेशनल क्रिकेट खेळत असाल तर फलंदाजांना त्या ठिकाणी संधी मिळाल्या त्या संधीचा फायदा त्या ठिकाणी उचलला जातो प्रत्येक मैदानावरती त्या ठिकाणी मी पाहिलेला आहे. बऱ्याच आलेल्या प्रेक्षकांना देखील माहिती आहे जेव्हा जेव्हा क्रिकेटमध्ये त्या ठिकाणी जेल सोडले गेले तेव्हा तेव्हा मैदानावरती इतिहास रचले गेलेत. आज मात्र त्या ठिकाणी सतीश पठारेनं आल्या 3 षटकार लगावले त्यानंतर कुणाल खोंडची जेल सोडला कुणाल खोंडने 2 षटकार लगावले आसिफ तांबळे आला आसिफ तांबळे आता मात्र गोलंदाजी मार्गवरती आलाय. ओ फुलटा चेंडू आहे फायदा उचलू शकलेला नाही नंदुमाळी एक धाव तर निश्चित होते पण चेंडूचं कलेक्शन सुरेख करतोय फेकी त्या ठिकाणी अचूक होते आणि त्या दरम्यान 2 धावा पळून पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावांनीशी धाव फलकावरती 9 धावा स्कोरबोर्ड वरती लावल्या जात आहेत. एक त्या ठिकाणी बेनीचा मोठा टिपला गेलाय टेनिस क्रिकेट डॉट इनच्या माध्यमातून ही स्पर्धा पूर्णपणे जगभर लाईव्ह करण्याचं काम त्या ठिकाणी आमच्या गिरीश कोचरेकर सर असतील तर सोनल चव्हाण मॅडम त्यांच्या सर्व त्या ठिकाणी टेक्निशियन कमिटीचे देखील आभार असेल. आणि त्या दरम्यान आसिफ शेख सुंदर गोलंदाजी करताना पाहायला मिळते पहिला चेंडू त्या ठिकाणी थोडासा फुलटॉस टाकला होता परंतु या चेंडूवरती आपली करामत त्यांनी दाखवली आहे आणि पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्गवरती त्या ठिकाणी तो दाखल होताना पाहायला मिळतो. लेफ्ट हँड राऊंड विकेटचा मारा शॉर्ट पिच चेंडू असेल बघूया पंचांचा इशारा येतो इट इज अ व्हाईट बॉल. अवंतर धाव त्या ठिकाणी एक धाव खात्यावरती जमा होताना पाहायला मिळते एक चांगली गोलंदाजीचा तोफखाना असेल त्या ठिकाणी व्हीएसटीएम प्रणित मोहन सालपे पापा स्पोर्ट संघाकडे पण तेवढ्याच चांगल्या पद्धतीचा भरणा देखील आहे त्या ठिकाणी. संदीप मकवाना थोडीशी पंचांची वाटचाल त्या ठिकाणी करताना पाहायला भेटतोय. पंचाकडे विचारणा केली जाते आणि नंदू बाळी पुन्हा एकदा स्ट्राईक एंडच्या दिशेने पाहायला मिळेल तर गोलंदाजी मार्ग करते आसिफ शेख. ओहो हो पापर फुल बुलंदी भटका थँक्यू. मागील एक वर्षभराचं क्रिकेट मी नंदुमाळीचं पाहतोय त्याच्या बॅटचा फ्लो तुम्ही बघा कधी तो बॅटचा फ्लो पूर्ण ओव्हर पर्यंत येत नाही फक्त बॅट चेंडू वरती टेकतो हाफ वॉली मध्ये तो फटके घेतो परंतु चेंडूचे फटके एवढे लांब असतात त्या ठिकाणी मैदानावरती. हो बघा
आता पत्र त्या ठिकाणी खोलवर टप्प्याचा चेंडू आसिफ शेख या चेंडू वरती उत्तर देतो नंदू माळीला. एक षटकार जरी तू लगावलास तरी पुढच्या चेंडू वरती थांबवून ठेवण्याची ताकद माझ्याकडे आहे आणि ती ताकद मी मैदानावरती आजमवतोय. आणि या चेंडू त्या ठिकाणी निर्धावने त्या ठिकाणी पुढे जाताना पाहायला भेटतोय. आसिफ शेख पुन्हा एकदा धाव फलकावरती त्या ठिकाणी धावा असतील 16. ओ हो हो एक तेरी एक मेरी नंदू माळे ऑन फायर. हॅलो यस थँक यू डीजे. आणि आता मात्र नंदू माळी सांगतोय आसिफ शेखला आज तू आमच्या मैदानावरती आलायस. आज तुला मी सामोरे जातोय आणि माझ्या समोर तुझं युद्ध आहे. हे युद्ध कोण जिंकणार बघायचं आहे. ओ हो हो सुंदर फटका चेंडू वन पास टू पास सीमर सभा हॅलो दोन षटकांचा खेळ संपलाय. हॅलो दोन षटकांचा खेळ संपलाय. धाव फलकावरती धावा लावल्या गेल्यात. पहिल्या षटकामध्ये फक्त 7 धावा होत्या तर या षटकामध्ये धावसंख्या पूर्ण होते 26 धावा. दोन षटकांचा खेळ संपलाय. जी फलंदाजी सतीश मध्ये गेले मी मगाशीत म्हटलं तर नंदू माळी जेव्हा मैदानावरती आला मॅच जरा अर्ली करायचं प्लीज. आता मात्र दोन्ही साईडने अव्वाज यायला सुरुवात झाली तर गोलंदाजी मार्कवरती वैयक्तिक कोट्यातील दुसरे आणि संघाकडून तिसरे षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती दाखवताना पाहायला मिळतो राजेश सोरटे. तर संदीप मकवाना त्या ठिकाणी स्ट्राइक एंडच्या दिशेने पाहायला मिळेल. संदीप मकवानाला मोठी फलंदाजी करावी लागणार आहे. त्याच्याकडे ताकद आहे की सामना संपवण्याची फलंदाजी करण्याची परंतु त्याला कुठेतरी आपल्या ताकदीला कुठेतरी शोधावं लागेल. कुठेतरी डोळ्यासमोर आणावं लागेल की माझ्याकडे काय कुवत आहे आणि मी काय कुवतीने मैदानावरती त्या ठिकाणी थांबणं गरजेचं आहे. हो त्या ठिकाणी स्टेअर करून काढला गलीच्या दिशेने आणि त्या दरम्यान एक धाव घेतली जाते. धावसंख्या धावल कवरती त्या ठिकाणी येताना पाहायला भेटते 27 धावा धावल कवरती. एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये नंदू माळीने त्या ठिकाणी हल्ला चढवला त्या ठिकाणी आणि हल्ला कोणावरती चढवला तर मोहन सालपे पापा स्पोर्ट संघाचं मुख्य अस्त्र त्या ठिकाणी समोर गोलंदाजी मार्गवरती असणार आसिफ शेख वरती हल्ला चढवत त्या ठिकाणी धावगती वाढवण्याचा प्रयत्न केला गेला. 124 धावांचा पाठलाग करण्यासाठी जी सुरुवात हवी होती ती कुठेतरी त्या ठिकाणी गुरु स्पोर्ट संघाला मिळाले. आपल्या गोलंदाजी मार्कवरती पूर्णपणे आता मात्र नंदू माळीसाठी क्षेत्ररक्षणाची जाते. राजेश सोरटे उत्तर त्या ठिकाणी देणार का बघायचं. बॉल लागलाय जरा कॅच नाही. हॅलो नंदू माळीवरती आता पत्र आक्रमण केले गेले. चेंडू थोडासा लागलाय बघा मैदानावरती दोन प्रेक्षक दोन समर्थकांमध्ये त्या ठिकाणी युद्ध सुरू आहे परंतु खेळामध्ये त्या ठिकाणी नंदू माळीला आता मात्र चेंडू लागलाय. त्या ठिकाणी राजेश सोरटे जवळ गेलाय आणि त्या ठिकाणी विचारपूस केली गेली. अशा प्रकारची खिलाडू वृत्ती देखील असणं गरजेचं आहे. या खिलाडू वृत्तीमुळे देखील तुम्ही ओळखले जाऊ शकता आणि अशा प्रकारचं त्या ठिकाणी खेळाडू दाखवणं देखील गरजेचं असतं. आणि आता मात्र त्या ठिकाणी नंदू माळी पुन्हा एकदा तयार होईल. या आधीच्या चेंडूचं उत्तर या चेंडूवरती दिलं जाणार का बघायचं राजेश सोरटेला. ओ हो हो फटका खेळा गेला फटका. हॅलो हॅलो या ठिकाणी व्यासपीठावर जयल पाटील मामा
यांचं इथं आगमन होतंय. तसेच संतोष पाटील साहेब श्रीराम सोसायटीचे संचालक यांचं इथं आगमन होतंय. हॅलो. तर या षटकांची धाव संख्येवरती त्या ठिकाणी लावल्या गेल्या 33 धावा. तिसरं षटक प्रगती पथावरती आहे. 33 धावा धाव फलकावरती आहेत. नंदू माळी पुन्हा एकदा सज्ज होतोय. ओहो हो, विकेट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी थांबवलं गेलं. या चेंडूवरती उत्तर दिलं गेलं. एक तेरी तो एक मेरी. मैदानावरती द्वंद्व युद्ध त्या ठिकाणी घनघोर युद्ध बॅट आणि चेंडू मध्ये त्या ठिकाणी सुरू झालंय. सामना मेगा फायनलचा दुसऱ्या इनिंगचा सुरू झाला. 124 बनवायचे आहेत आणि त्या बनवण्याच्या दिशेने त्या ठिकाणी आता मात्र पाया रचला जातोय नंदू माळीकडून. नंदू माळीकडे देखील ताकद आहे. या मैदानावरचा मोठा सगळ्यात लांबच लांबचा षटकार नंदू माळीने मारलेला आहे असं मला त्या ठिकाणी कळलेलं आहे मागच्या स्पर्धेमध्ये. आणि तो मैदानावरती त्या ठिकाणी फायर करताना पाहायला मिळतो. राजेश सोरटे पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी पार्कवरती त्या ठिकाणी पाहायला मिळेल. शॉर्टपिच चेंडू पुन्हा एकदा त्या ठिकाणी पुल करण्याचा प्रयत्न. दोन क्षेत्ररक्षकांमध्ये दरी आहे. कटारे त्या ठिकाणी राजेशवरती पुन्हा एकदा आक्रमण चढवलं गेलंय. नंदू माळीच्या बॅट वरती चेंडू यायला आता मात्र सुरुवात झाली आहे. राजेश सोरटे वरती देखील आक्रमण केलं गेलंय. म्हणजे या ठिकाणी संकेत दिले जात आहेत येणाऱ्या गोलंदाजांना की तुमच्यावरती देखील अशाच प्रकारची कुराड चालवली. दरम्यान बॅटिंगकडे घेतली. आसिफ शेख चेंडूच्या मागे येत आहे. सुंदर कलेक्शन एका मानावं लागतंय. आता मात्र षटक क्रमांक तिसरं संपलंय आणि धावसंख्या धाव फलकावरती 1 गडी 38 धावा दिला गेलाय. हॅलो. पंच थोडीशी दक्षता घ्यायच्या. मॅच अर्ली होणं गरजेचं आहे. पाच वाजून 20 मिनिटं झालेत. 3 षटकांचा खेळ झालाय आणि धावसंख्येवरती धाव फलकावरती धाव आहेत 30 धावा एका गडीच्या मोबदल्यामध्ये. बेचाळीस चेंडू आणि 86 धावांची गरज आहे हा सामना त्या ठिकाणी आपल्या बाजूने घेण्यासाठी गुरु स्पोर्ट्स संघाला. बेचाळीस चेंडू 86 धावांची गरज. चला जावेद सरंदी वेळ तुम्हालाच होणार आहे. पंच दक्षता घ्या प्लीज. दोन्ही पंचांना आपण सामन्याला लवकरात लवकर सुरुवात करायची आहे. बॅडलाईटचा अपील चालणार नाही. आपण सामन्याला लवकरात लवकर सुरुवात करायची. हॅलो. पंचांना विचारल्याशिवाय 12व्या खेळाडूंना आतमध्ये जायचं नाहीये. प्लीज हा प्रोफेशनल क्रिकेटचा नियम आहे. पंच जरा दक्षता घ्या. या ठिकाणी पिंगळे सर यांचं श्रीराम सोसायटीचे संचालक पिंगळे सर यांचं इथं आगमन होतंय. मी संयोजन कमिटीच्या वतीनं त्यांचंही सहर्ष स्वागत करतो. धन्यवाद दाते सर. तसेच कसबा बावडा व्यापारीचे संस्थापक चेअरमन गजानन बेडेकर दादा यांचं इथं आगमन होतंय. मी संयोजन कमिटीच्या वतीनं त्यांचंही सहर्ष स्वागत करतो. तर आता मात्र गोलंदाजी पार्कवरती वैयक्तिक कोटेतील पहिले आणि संघाकडून चौथं षटक घेऊन आलाय गोलंदाजी पार्कवरती त्या ठिकाणी प्रथमेश गोसाव. तर स्ट्राईक एंड वरती त्या ठिकाणी पाहायला मिळतोय नंदू माळी. 42 चेंडू आणि 86 धावांची गरज आहे. 42 चेंडू 86 धावांची गरज. प्रथमेशचा पहिला चेंडू. ओहो हो नंदू माळी शिवछत्रपतींचा चावा या मिळाला साधा. नंदू माळी ऑन फायर मैदानावरती पाहायला मिळतो. येस डीजे थँक्यू. नंदू माळी सांगतोय आज माझ्या घरच्या मैदानावरती तुम्ही आलात. आज माझ्या बाळच्या समोर तुम्ही आहात आणि आज मी उत्तर देण्यासाठी या मेगा फायनल साठी दाखल झालोय.
प्रथमेश गवस वरती पहिल्या चेंडूवरती षटकार खेळला गेलाय. धाव संख्या या षटकाराची धाव फलकावरती लावला गेला. धावा 44 धावा धाव फलकावरती. चौथा षटक प्रगती पटावरती आहे. आपण कोणी मैदानावरती येऊ नका प्लीज समर्थक. नंदुमाळी पुन्हा एकदा स्ट्राइक एंडच्या दिशेनं. आता मात्र प्रेक्षकांचा आवाज यायला सुरू झालाय गुरु स्पोर्ट संघाकडून. परंतु सामना जसा जसा पुढे सरकेल, जसं जसं क्रिकेट चांगल्या मैदानावरती खेळलं जाईल, तसं तसं त्या ठिकाणी मैदानावरती त्या ठिकाणी युद्ध सुरू होईल. आणि आता मात्र त्या ठिकाणी फलंदाजी पार्कवरती पुन्हा एकदा नंदुमाळी. ओहो हो पुन्हा एकदा चेंडू लॉफ्ट केलाय. चेंडू जातोय त्या ठिकाणी. मला वाटतं आशिफ शेख चेंडूच्या पाठीमागे आहे. त्या दरम्यान कलेक्शन सुंदर होतंय. एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. आता मात्र आवाज तिकडून सुरू झालाय. बघा मैदानावरती दोन घनघोर युद्ध, दोन चांगल्या संघांमध्ये. एक पुणे स्थित संघ आहे तर एक कोल्हापूरचा लोकलचा संघ आहे मैदानावरती. तर संदीप मकवानाला आता मात्र आपला फॉर्म मैदानावरती घ्यावा लागणार आहे. परत थांबावं लागणार आहे कारण त्याच्याकडे ताकद आहे हा सामना संपवण्याची, फलंदाजी करण्याची. आणि तो तशा पद्धतीने त्या ठिकाणी पुढे जाताना पाहायला मिळतोय. नंदुमाळे पूर्णपणे फ्लो मध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. आज त्या बढती मिळाली वनडाऊनवरती आणि तो पूर्णपणे त्या बढतीचा फायदा उचलतोय. प्रथमेश गवस पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती त्या ठिकाणी सज्ज आहेत संदीप मकवानासाठी. ओहो हो रिवर्स करण्याचा प्रयत्न कुठेतरी आतापणा करण्याचं काम या ठिकाणी करतोय. कारण संदीप मकवाना अगदी 360 फलंदाज आहे. परंतु बॅटनं सरळ बॅटनं चांगल्या पद्धतीचे फटके तो खेळू शकतोय. परंतु तो दोन चेंडू त्या ठिकाणी रिवर्स करण्याचा प्रयत्न करतोय या इनिंग मध्ये. कुठेही त्याच्या बॅटला चेंडू लागत नाहीये त्या ठिकाणी. कुठेतरी त्याला बॅटवरती चेंडू घेणं गरजेचं आहे. फलंदाजाला देखील माहिती आहे त्या ठिकाणी, कर्णधाराला देखील माहिती आहे की संदीप मकवाना कुठेतरी 7 ते 8 षटकं मैदानावरती राहणं गरजेचं आहे. दरम्यान हा सुरेख चेंडू बघूया पंचांचा काय इशारा येतोय. तीच तर्रार मारा मैदानावरती. अगदी तोफा डागल्या जातात आता मात्र मैदानावरती. प्रथमेश गवस करून एका षटकानंतर थोडासा चौताळलेला पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू येतोय. दोन चेंडू सुरेख निर्धाव आले. तिसऱ्या चेंडूवरती उत्तर संदीप मकवाना देणार का बघायचंय. प्रथमेश गवस पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. लेफ्ट हँड ओव्हर द विकेटचा मारा. ओहो हो खोलवर टप्प्याचा चेंडू. सुंदर गोलंदाजी. पूर्णपणे कमबॅक करवतोय आपल्या संघाला. नेता मात्र कशा प्रकारे त्या ठिकाणी उत्तर संदीप मकवाना शोधेल बघायचंय. संदीप मकवानाच्या पायामध्ये पूर्णपणे बेड्या ठोकल्या गेल्या त्या ठिकाणी प्रथमेश गवस कडून. हो रिवर्स आता मात्र पप्पू रामगुडे प्रयत्न करतोय. परंतु त्या ठिकाणी नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडलाय आणि त्या ठिकाणी या निर्धाव चेंडूने त्या ठिकाणी षटक क्रमांक 4 समाप्ती होते. या षटकामध्ये फक्त धावा आल्या 7 धावा आणि धाव फलकावरती धावा लपल्या गेल्या 45 धावा. 4 षटकांचा खेळ संपलाय. छत्तीस चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि धावा बनवायचे त्या ठिकाणी 79. 36 चेंडू 79 धावा. 36 चेंडू आणि 79 धावांची गरज आहे आता मात्र गुरु स्पोर्ट्स संघाला. दोन्ही सामना लवकरात लवकर घ्यायचा. तसेच दोन्ही संघातील खेळाडूंना विनंती आहे, बॅडलाईटचा अपील चालणार नाही, सामना आजच पूर्ण केला जाईल. आपण सामन्याला लवकरात लवकर सुरुवात करायची आहे. 36 चेंडूत 79 धावांची गरज आहे. 36 चेंडू 79 धावा. डोगरा चषक 2020 मेगा फायनल. धन्यवाद कुणाल सर. तर गोलंदाजी मार्कवरती त्या ठिकाणी दाखल होताना पाहायला मिळते सोन्या कुंजीर. हा देखील त्या ठिकाणी चांगला गोलंदाज आहे. आणि आता मात्र त्या ठिकाणी त्याच्या समोर त्या ठिकाणी दाखल झालेला फलंदाज त्या ठिकाणी आहे. स्ट्राईक एंडच्या दिशेनं नंदुमाळी. या दोन लेफ्ट हँड फलंदाजांमध्ये एक गोलंदाज असेल आणि असेल, या दोघांमध्ये मैदानावरती युद्ध सुरू होईल. आता मात्र या षटकापासून सामना सुरू होणार का बघायचा आहे खऱ्या अर्थानं.
नंदुमाळी। ओहो हो या गोलंदाजीसाठी ओळखला जातो सोन्या कुंजीर। बरीचशी मैदान त्यांना आपल्या गोलंदाजीने गाजवलेली आहेत पुणे विभागामध्ये आणि आज तो दाखल झालाय त्या ठिकाणी व्हीएसटीएम प्रणीत मोहन सालपे पापा स्पोर्ट्स कोल्हापूर संघाकडून त्या ठिकाणी तो दाखल होतोय। पहिला चेंडू पाचव्या षटकातील निर्धाव येतोय। धाव फलकावरती धावा त्या ठिकाणी आहेत 45 एक गड्यांच्या मोबदल्यामध्ये। नंदुमाळी स्ट्राईक एंडच्या दिशेने पाहायला मिळतोय सोन्या कुंजीरसाठी। डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न सुरेख चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळतोय। वैयक्तिक 36 या धावसंख्येवरती खेळताना पाहायला मिळतोय त्या ठिकाणी नंदुमाळी। 45 झाल्या त्यातले 36 धावा नंदुमाळीच्या आहेत। काय बॅटिंग त्या ठिकाणी केली जाते बघा नंदूकडून, परंतु या ठिकाणी या चेंडूवरती उत्तर शोधलं जाणार का बघायचं आहे। आणि त्या दरम्यान सलग सबमरीन डिलिव्हरी त्या ठिकाणी पाहायला मिळते। सलग तिसरा चेंडू निर्धाव सोन्या कुंजीर त्या ठिकाणी। आता मात्र त्या ठिकाणी फलंदाजांच्या पायामध्ये बेड्या ठोकण्याचं काम या ठिकाणी करताना पाहायला मिळतोय। कुठेतरी मोठे फटके खेळण्याच्या नादामध्ये त्या ठिकाणी आता मात्र जाताना दोन्ही फलंदाज पाहायला मिळत आहेत। सलग तीन चेंडू निर्धाव आलेत सोन्या कुंजीर। ओहो डान्सिंग डाउन द विकेट सुरेख फटका चेंडू जातोय बाउंड्री लाइन का पाच सवस्ती मार्ग जवळ चौकार चार धावांसाठी डोगरा स्पोर्ट्स। आता मात्र तीन चेंडू थोडेसे जागेवरून खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला होता, परंतु त्यानंतरच्या चेंडूवरती थोडासा पुढे आलाय डान्सिंग डाऊन द विकेट केलाय आणि सरळ त्या ठिकाणी चेंडू घेऊन काढला मिडॉनच्या दिशेने आणि चेंडू गेला सरळ सीमारेषेच्या बाहेर। या चेंडूवर होणार बघायचं आहे। ओ हो हो नंदुमाळी पुन्हा एकदा तर धाव संख्या धाव फलकावरती या दोन चौकारांनीशी 53 धावा धाव फलकावरती आल्यात गुरु स्पोर्ट्स संघाचा। जेव्हा जेव्हा षटक संपेल तेव्हा सांगेन मित्रांनो धाव संख्या सांगणार त्याशिवाय कसं होईल। तर नंदुमाळीने काय सांगितलं फक्त तीन चेंडू तुझे होते तर यानंतर दोन चेंडू माझे आहेत। या शेवटच्या चेंडूवरती काय होणार बघायचं आहे। सोन्या कुंजीर तू नंदुमाळी। ओहो हो चेंडू किती जोरात आला बघा या ठिकाणी बॅटच्या टोवरती लागल्यानंतर। तर या एका धाबेनिशी षटक क्रमांक मला वाटतं पाचवं संपलंय आणि धाव फलकावरती धावा त्या ठिकाणी लावल्या गेल्या 54 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये। पाच षटक संपले 54 धावा बनवल्या गेल्या 30 चेंडूंचा बाकी आहे आणि धावांची गरज आहे 70 धावांची गरज आहे 30 चेंडू मध्ये। सामना त्वरित चालू करून घ्यायचा आहे। सतीश पटारे सर प्लीज आपल्याला विनंती असेल। सामन्याला लवकरात लवकर विनंती 30 चेंडू 70 धावा सामना जिंकण्यासाठी ऍडव्होकेट निलेश नवडे प्रणीत गुरु स्पोर्ट्स संघाला 30 चेंडू मध्ये 70 धावांची गरज। तर गोलंदाजी पारकुरती आता मात्र दाखल होताना पाहायला मिळते प्रथमेश गवस। तर फलंदाजी पारकुरती नंदुमाळी 30 चेंडू 70 धावा 30 चेंडू। ओ नंदुमाळे या चेंडूवरती चेंडू फरार येत आहे सरळ चार धावांसाठी। तर मला वाटतं नंदुमाळेने देखील या सामन्यामध्ये ज्ञान आणायचं काम केलं आणि या चौकारनिशी तो जाऊन पोहोचला वैयक्तिक 49 धावसंख्येवरती। नंदुमाळी फायर करताना पाहायला मिळतो आता मात्र। घेतली जाते बघूया पंचांचा इशारा काय येत आहे। लेग व्हाईच्या स्वरूपात धाव खात्यामध्ये जमा होते। धाव संख्या धाव फलकावरती एका धावेनिशी धाव फलकावरती धावा लावल्या जात आहेत।
एकूण 60 धावा धावल कवरती लावल्या जात आहेत. आता मात्र हळूहळू सामना रंगायला सुरुवात झाली. ज्या मेगा फायनल साठी एवढं दर्दी प्रेक्षक जमलंय ती मेगा फायनल आता मात्र रंगात यायला सुरुवात झाली. नक्कीच मी तुम्हाला सांगतो नंदुमारी मैदानावरती शेड पण राहिला तर हा सामना त्या ठिकाणी रंगात नाही तर नाचायला सुरुवात होईल. परंतु नंदुमारी या ठिकाणी जर काय बरं वाईट झालं तर नंदुमारी त्या ठिकाणी जर काही बरं वाईट त्या ठिकाणी थांबवलं गेलं त्याला तर मात्र या सामन्यामधली जान निघून जाऊ शकते. कारण पूर्णपणे त्या ठिकाणी 100 किल्ला लढवतोय. जसे बाजी प्रभूने खिंड लढवली होती तशी खिंड आता मात्र मैदानावरती लढवतोय या कसबा बावड्याच्या ऐतिहासिक धर्तीवरती नंदुमाई. ओहो हो संदीप मकवाना चेंडू वन बार सीमा रेषेपा तर आता मात्र त्या ठिकाणी संदीप मकवानाच्या बॅट वरती देखील चेंडू यायला सुरुवात झाली. तर प्रथमेश कपस गोलंदाजी मार्क वरती सज्ज आहेत. या चेंडू वरती काय होणार बघायचं आहे. या चेंडू वरती चेंडू लॉफ्ट केला गेलाय क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतो झेल पकडला गेलाय संदीप मकवाना बॅक टू द पवेलियन. थँक यू डीजे. चेतन वेठारे कुठे असतील त्याने व्यासपीठावर यायचं आहे. तर या ठिकाणी श्रीराम सोसायटीचे व्हाईस चेअरमन उपसभापती संतोष ठाणेकर यांचं इथं व्यासपीठावर आगमन झाले. तसेच सागर उल्पे तसेच श्रीराम सोसायटीचे संचालक विजय बेडेकर बाबा तसेच सचिन ललवडे यांचं इथं व्यासपीठावर आगमन झाले. पवन सावके यांचं इथं व्यासपीठावर आगमन झाले. मी सोयोजन कमिटीच्या वतीनं त्यांचं सहर्ष स्वागत करतो. उपस्थित सर्व क्रीडा रसिकांचं मी डोगरा स्पोर्ट्स डोगरा चषक संयोजन कमिटीच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. मेगा फायनल अंतिम दिवस हा अंतिम सामना अतिगतीचा सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. या स्पर्धेचं खास असं वैशिष्ट्य सामन्याला लवकरात लवकर सुरुवात करायचं. मालिकेसाठी आकर्षक बाईक मॅन ऑफ द सिरीजसाठी मोहन सालपे पापा यांच्याकडून 26 चेंडू शिल्लक आहेत. 61 धावांची गरज आहे. तर मैदानावरती त्या ठिकाणी दाखल होताना पाहायला मिळतो मॅन फ्रॉम कोल्हापूर ज्यानं उभ्या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आपल्या फलंदाजीनं त्या ठिकाणी नाव कमावलंय कोल्हापूर विभागामधून आणि कोल्हापूर विभागाचं नाव केलंय. तर नितीन माटुंगे नॉन स्ट्राईक यांच्या दिशेने तर स्ट्राईक यांच्या दिशेने एका धावेची गरज आहे अर्धशतकासाठी नंदुमाळीला. ओहो सुरू एक फटका त्या ठिकाणी मिडॉन पाहायला मिळतो. एक धाव तर निश्चित दुसऱ्या धावे तर चेंडू फरार चौकार 4 धावा. नंदुमाळीच्या 50 धावा पूर्ण होत आहेत. एकदा जोरदार टळपत नंदुमाळीसाठी अगदी बाजी प्रभू सारखी खिंड लढवतो नंदुमाळी. जबरदस्त फलंदाजी वॉटर बॅटिंग परफॉर्मन्स नंदुमाळी. 50 धावा पूर्ण होत आहेत. एकदा जोरदार टळे होत आहेत नंदुमाळीसाठी. चेंडू एक शिल्लक आहे या षटकातील सर. धावा झाला धाव फलकावरती. आता मात्र 67 धावा त्यातल्या 53 धावा नंदुमाळीच्या आहेत. प्रथमेश कपस गोलंदाजी मार्कवरती सज्ज आहेत. लोअर फुलटॉस बॅट चिकर परंतु पप्पू तोकर चेंडूच्या पाठीमागे जात आहे. एक धाव तर निश्चित होते. चेंडूचं कलेक्शन केलं जात आहे. एका धावेवरतीच समाधान मानावं लागतंय. षटक क्रमांक संपले 6 धाव फलकावरती धावा आहेत. 2 गडीबाद धावा येणाऱ्या 24 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि धावा आता मात्र बनवायचे. उपस्थित सर्व ठिकाणी मी संयोजन कमिटी स्पोर्ट्स व्यासपीठावर सहर्ष स्वागत करतो. सर्व मान्यवरांचं मी डोगरा स्पोर्ट्स संयोजन कमिटीच्या वतीनं या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवरांचं ज्या व्यासपीठावर सर्व मान्यवर आहेत यांचंही सहर्ष स्वागत करतो. सामन्याला लवकर लवकर सुरुवात करायचं आहे. दोन्ही पंचांना विनंती आहे. मयूर पाटील मेन पंच तर स्क्वेअर लेग पंच सुशील रंगले भैया हे अंतिम सामन्यासाठी जी महत्वाची अशी पंचांची भूमिका पार पाडत आहेत. धन्यवाद अमित. तर 24 चेंडू आणि आता मात्र 56 धावांची गरज आहे. तर गोलंदाजी मार्कवरती त्या ठिकाणी दाखल होताना पाहायला मिळत आहे मॅन फ्रॉम पुणे
आसिफ तांबोळी मैदानावरती त्या ठिकाणी दाखल होताना पाहायला मिळेल. तर त्या ठिकाणी फलंदाजे मार्क सज्ज आहे. अगदी 50 धावा त्याने वैयक्तिकरित्या पूर्ण केल्या आहेत. आता मात्र त्या ठिकाणी सामना रंगामध्ये आणि ढंगामध्ये यायला सुरुवात झाली. तर नंदुमाई स्ट्राईक यांच्या दिशेनं सातव्या षटकातील पहिला चेंडू. ओहो हो, बघूया पंचांचा इशारा काय येतो आहे. इट इज अ व्हाईट बॉल. थोडस त्या ठिकाणी दुसरे टाकण्याचा प्रयत्न फलंदाजाला कुठेतरी बॅकफिट वरती ढकलण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातो. तशा पद्धतीचा प्रयत्न या ठिकाणी केला गेलाय आसिफ शेख कडून. परंतु त्या ठिकाणी हा व्हाईट बॉल ठरवला गेलाय. षटकातील पुढील चेंडू. ओहो हो, आता पत्र पत्रकडे पुन्हा एकदा अवांतर चेंडू. जरा प्लीज या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्स पशी कोणी उभे असतील, आपण इकडे तिकडे करताना खालच्या ज्या वायर्स आहेत त्या फक्त लक्षात घ्या, त्याच्यामुळे पूर्णपणे कोलॅप्स होऊ शकतं आणि परत तो सेटअप करायला तासभर जाईल. नंदुमाळे शिवछत्रपतींची येस. थँक यू डीजे. मी मगाशी काय म्हटलं होतं तर नंदुमाळेने शेवटपर्यंत फलंदाजी करणं गरजेचं आहे. बसलेले मुलं बसू देत, फक्त येणाऱ्या जाणाऱ्यांसाठी ही सूचना आहे. जी एका ठिकाणी बसलेत त्यांना हलव नका प्लीज. तर नंदुमाळीची मूर्ती लहान आहे परंतु नंदुमाळी जे फटके मारतोय ते फटके कुठे कुठे जातात बघा. तर आसिफ शेख वरती पुन्हा एकदा हल्ला चढवला गेलाय. सुंदर फलंदाजी त्या ठिकाणी पाहायला मिळते. आसिफ शेख उत्तर शोधणार का बघायचं आहे. ओहो हो, थोडासा त्या ठिकाणी हळूवारीत्या टाकला. आता मात्र चेंडू कम बॅक होतोय. सुंदर गोलंदाजी आता मात्र म्हणावी लागेल त्या ठिकाणी आसिफ शेखची. परंतु त्या ठिकाणी पूर्णपणे एक हाती बाजी प्रभू सारखी खिंड लढवताना त्या ठिकाणी पाहायला मिळतो. नंदुमाळी गुरु स्पोर्ट्स संघासाठी ऍडव्होकेट निलेश नरोटे प्रणित गुरु स्पोर्ट्स संघासाठी. ओहो हो, त्या ठिकाणी पुन्हा एकदा चेंडूचा टप्पा थोडासा आखूड राखत गती थोडीशी कमी केली गेली. नंदूच्या फ्लो मध्ये त्या ठिकाणी बॅटच्या चेंडूच्या त्या ठिकाणी रडार मध्ये चेंडू टाकला नाहीये. आता मात्र थोडीशी लांब चेंडू टाकायला सुरुवात केली फलंदाजापासून आणि आता मात्र कमबॅक होतो. धावसंख्या धावफलकावरती त्या ठिकाणी लावली गेली आहे. 76 धावा धावफलकावरती लावल्या गेल्या. सांगणार सर्व सांगणार. षटकातील पुढील चेंडू. ओहो हो, डान्सिंग डाउन द विकेट. झेल टिपला गेलाय. स्पोर्ट्स गुरु स्पोर्ट्स आकाश जगताप आकाश चपताप रोहित सालपे. आपण सकला सीमेरेषेच्या बाहेर घ्यायचे आहे. सर्व समर्थक दोन्ही संघ स्थानिक आहेत. आकाश जगताप गुरु स्पोर्ट्स सर जरा अमित थांबा. जे समर्थक आहेत मित्रांनो, ही स्पर्धा पूर्णपणे जगभरामध्ये लाईव्ह होते टेनिस क्रिकेट डॉट इनच्या माध्यमातून. तर आपल्या क्रीडा रसिकांचं जेवढं प्रेम या ठिकाणी मिळतंय एवढा प्रतिसाद मिळतोय, तर त्याला गालबोट कुठेही लागू देऊ नका प्लीज. पहिल्यांदा ही स्पर्धा कोल्हापूर विभागामध्ये त्या ठिकाणी लाईव्ह करण्याचं काम त्या ठिकाणी डोगरा स्पोर्ट्स करतंय. तर आपल्या सहकार्याची भावना असू दे, आपला जल्लोष सीमारेषेच्या बाहेर आपण त्या ठिकाणी नक्कीच करायचंय. सगळं काही बोललं जाईल, फक्त आपण त्या ठिकाणी आपलं स्वतःची शिस्त ठेवा प्लीज. षटकातील पुढील चेंडू. तंत्रज्ञान मनोज सकाळ मैदानावरती दाखल झालेत. सुंदर चेंडू त्या ठिकाणी पप्पू तोडकर बघा त्या ठिकाणी आपल्या डोक्यावरती हात मारतोय. थोडस त्या ठिकाणी त्याला देखील प्रेशर आलं कारण त्याला माहिती आहे मनोज सकाळची ताकद काय आहे.
आणि या षटकातील अखेरचा चेंडू या ठिकाणी कमबॅक करून त्या ठिकाणी आसिफ शेखने आपल्या संघाला सामन्यामध्ये आणलंय. 24 चेंडूमध्ये 60 धावांची खेळी करत नंद परतलाय. दरम्यान या ठिकाणी हा कोलवे टप्प्याचा चेंडू त्या ठिकाणी प्रथमच गपत चेंडूच्या मागे येतोय. कुणाल खोडनं चेंडू अडवला. त्या दरम्यान एकदा पूर्ण केली जाते आहे आणि षटक क्रमांक त्या ठिकाणी संपलाय. सातवं षटक संपलंय. धावसंख्या धाव फलकावरती 77 धावा. 18 चेंडूंचा खेळ बाकी असेल आणि धावांची गरज आहे आता मात्र 47 धावांची गरज आहे 18 चेंडूमध्ये. जे सतीश पटारेने षटकार मारले आणि जे षटकार आसिफ शेखने शेवटच्या 3-4 चेंडूवरती मारले ते षटकार आता मात्र कुठेतरी आता मात्र गुरु स्पोर्ट्सच्या खांद्यावरती नाचायला सुरुवात करतायत. नंदू माळीनं काय बॅटिंगचा परफॉर्मन्स केलाय. पूर्णपणे एक हाती खिंड लढवली परंतु त्याचे प्रयत्न थोडेसे अपुरे ठरले. आणि आता मात्र विजय खडके गोलंदाजी मार्गवरती दाखल होताना पाहायला मिळतील. वैयक्तिक कोटीतील पहिला आणि संघाकडून 8वं षटक घेऊन आलाय. या षटकामध्ये धावा येणं गरजेचं आहे म्हणून सकपाळकडे ताकद आहे. नॉन स्ट्राईक एंडला असताना फलंदाज शेवटच्या षटकामध्ये देखील सामना संपवण्याची ताकद आहे त्याच्याकडे. तो नितीन माटुंगे आहे परंतु कुठेतरी आता मात्र फ्लो मध्ये येणं गरजेचं आहे दोन्ही फलंदाजांना. 18 चेंडू 47 धावांची गरज आहे. जवळजवळ 16-15 सरासरी त्या ठिकाणी धावा फन व्हावे लागणार आहेत. विजय खडके गोलंदाजी मार्गवरती मॅन फ्रॉम पुणे लेफ्ट हँड ओव्हर द विकेटचा मारा. पहिला चेंडू आहे आणि तो चेंडू ठरवत आहेत. उजव्या बाहेर जाणारा चेंडू. धावसंख्या 78 धाव फलकावरती आहे. षटक क्रमांक त्या ठिकाणी 8 मैदानावरती झालाय. 124 धावा बनवल्यानंतर तेवढ्याच नेटानं त्या ठिकाणी पाठलाग करताना त्या ठिकाणी ऍडव्होकेट निलेश नरुटे प्रणित स्पोर्ट्स गुरु स्पोर्ट्स कोल्हापूर संघ तेवढ्या ताकदीचं उत्तर मैदानावरती देतोय. तर मनोज सकपाळ मैदानावरती दाखल झालाय. बावड्याचा सचिन तेंडुलकर म्हणून तो ओळखला जातो. आज काय कामगिरी करणार बघायचंय. ओहो खोलवे टप्प्याचा चेंडू बेडा फरून खेळू काढला. एक धाव त्याच्या नितीन माटुंगे. थोडस लेझी क्रिकेट पाहायला मिळत आहे परंतु या दोन खेळाडूंमध्ये त्या ठिकाणी थोडेस लिगामेंट इंजुरी आहेत. बरेचसे दिवस त्या ठिकाणी सततचा पास क्रिकेट सामने त्या ठिकाणी सुरू त्यामुळे क्रिपिंग बट देखील पाहायला आहेत. त्यामुळे खेळताना पाहायला मिळतं रनिंग बिटवीन द विकेट थोडीशी खराब त्यांची पाहायला मिळेल आपल्याला. बाकीच्या मैदानांवरती त्या ठिकाणी फिटनेसची त्या ठिकाणी परीक्षा आहे. तरी ही दोन खेळाडू त्या ठिकाणी हे मैदानावरती दाखल आहेत. ताकद आहे त्यांच्यामध्ये बॅटने सामना संपवण्याचे मोठे फटके खेळत परंतु कशा प्रकारे त्या ठिकाणी गोलंदाजीच्या तोफखान्यांना उत्तर दिलं जाईल त्या ठिकाणी बघायचं आहे. आणि त्या दरम्यान नितीन माटुंगे हा चेंडू अवांतर ठरवला जातोय. बघा पंचांकडवरती थोडस धडपड आणण्याचा प्रयत्न विकेट किपर त्या ठिकाणी पप्पू तोडकर देखील करतात. ही क्रिकेटची स्ट्रॅटेजी आहे. थोडस त्या ठिकाणी डाऊटफुल चेंडू असेल तर थोडस त्या ठिकाणी बॉलरला अप्रिशिएट करायचं आणि अप्रिशिएट करत करत त्या ठिकाणी पंचांवरती थोडस भद्रेशन आणायचं. अशा प्रकारचे काही रणनीत्या मैदानावरती आखल्या जातात. आणि त्या दरम्यान विजय खडके आता मात्र गोलंदाजी मार्गावरती पुन्हा एकदा दाखल होताना पाहायला भेटतील. एक दोन बिग हिट येणं या षटकामध्ये गरजेचं आहे. ते बिग हिट नितीन माटुंगीच्या बॅटमधून येणार का बघायचं आहे. आणि त्या दरम्यान विजय खडके कोलवे टप्प्याचा चेंडू त्या ठिकाणी सुरेख फटका खेळला जातोय मिडॉनच्या दिशेनं. कुणाल खून चेंडूचं कलेक्शन करतायत आणि त्या दरम्यान धावसंख्या धावफलकावरती 81 धावा धावफलकावरती आल्यात. आसिफ शेखनं त्या ठिकाणी शेवटच्या षटकामध्ये आसिफ शेखने जे दोन चेंडूवरती दोन षटकार खेळले ते आता मात्र कुठेतरी काम करून जातात या ठिकाणी. दरम्यान डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न मिडअपच्या दिशेने त्या ठिकाणी होतोय. आसिफ शेख पुन्हा एकदा चेंडूच्या पाठी येतोय. एका धावीनिशी धाव फलक त्या ठिकाणी पुढे जाऊन पोहोचेल. 82 धावा धाव फलकावरती लाभल्या जात आहेत. 82 धावा 8वं षटक प्रगतीपथावरती. विजय खडके पूर्णपणे आपल्या कर्णधाराचा विश्वासार्थ ठरवणारी गोलंदाजी करताना त्या ठिकाणी पाहायला भेटतोय. नाही मात्र त्या ठिकाणी अजूनही 42 धावांची गरज असेल. येणारे चेंडू शिल्लक असतील त्या ठिकाणी. ओहो मोठा पील आणि बिनीचा मोहरा त्या ठिकाणी टिपला जाईल का बघायचं. पंचचा इशारा काय येतो.
फलंदाजी सुरेख करत आपला कमबॅक आपल्या संघासाठी तत्परतेने करणार का बघायचं आहे. आणि तो दाखल झाला आता मात्र स्ट्रायकरच्या दिशेनं. विजय कडके गोलंदाजी मार्गवरती आहे. लेफ्ट हँड गोलंदाज तो लेफ्ट हँड फलंदाज त्या ठिकाणी समोर असेल केश शिंदे. बऱ्याचशा धावांची गरज आहे. मोठा फटका येणं देखील गरजेचं आहे. अजून दोन चेंडूंचा खेळ शिल्लक असेल या षटकातील. दोन चेंडूवरती कुठेतरी मोठे फटके येणं गरजेचं आहे. मुकेश शिंदेकडे ताकद आहे ती मोठे फटके लगावण्याची. परंतु कशा प्रकारे त्या ठिकाणी तो खेळ करेल बघायचं आहे. पंचांकडून गाड घेताना त्या ठिकाणी तो पाहायला भेटतोय. आपल्या घरच्या मैदानावरती आज मात्र खेळतोय तो. कमबॅक केलाय त्यानं इंजुरी नंतर. बॉलिंग चांगली केली आहे. फलंदाजी कशी करतो बघायचं आहे. विजय गडके गोलंदाजी मार्गवरती. ओहो बिगिट करण्याचा प्रयत्न. चेंडूला आसमान दाखवला गेले. चेंडू थँक यू. धाव संख्या या षटकाशी 88 धावा धावल कवरती. अजून 36 धावांची गरज आहे. मुकेश शिंदेनं देखील दाखवलं त्या ठिकाणी 13 चेंडू आणि 36 धावांची गरज आहे. मी दाखल झाल्याची चुरूक त्या ठिकाणी जशी सतीश पटाने दिली होती तशी मुकेश शिंदे देखील देताना पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडू 18 षटकातील. 13 चेंडू आणि 36 धावांची गरज आहे. विजय खडके गोलंदाजी मार्गवरती दाखल होताना पाहायला मिळतील. तर मुकेश शिंदे फलंदाजी मार्गवरती त्या ठिकाणी दाखल आहे. स्ट्राईक यांच्या दिशेनं. ओहो सुरेख चेंडू परंतु पंचांकडून इशारा येतो. इट इज अ व्हाईट बॉल. चला मॅच चालू करा. पंचांचा इशारा अंतिम असेल. थोडस अपील त्या ठिकाणी केलं जातं पप्पू दळकर कडून. पंचांवरती थोडस बदर्शन आणण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होत आहे. प्रत्येक खेळाडू त्या ठिकाणी अशा प्रकारच्या क्रिकेटमध्ये स्ट्रॅटेजी आकलत असतो. परंतु अपील हे आपण मैदानावरती या जगामध्ये दोनच ठिकाणी करू शकतो मित्रांनो. एक कोर्टामध्ये आणि एक खेळाच्या मैदानावरती. बाकी कुठे तुम्ही अपील करत राहू नका. अपील मागण्यासाठी आपल्याला या जगामध्ये दोनच गोष्टी दिलेल्या आहेत. एक तर खेळाच्या कुठल्याही मैदानावरती नाहीतर कोर्टामध्ये. आणि त्या दरम्यान आता मात्र काय होणार या चेंडूवरती. मुकेश शिंदेला फटका तर जरूर चांगला खेळाय परंतु कुणा खोड त्या ठिकाणी चेंडूच्या पाठीमाग आहे. चेंडू अडवला गेलाय. एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. षटक क्रमांक 8 संपलाय. धावसंख्या धाव फलकावरती त्या ठिकाणी आहे. 90 धावा पूर्ण झाल्यात. 12 चेंडू आणि 34 धावांची गरज आहे. काय होणार या सामन्यामध्ये. दोन बावकर मैदानावरती आहेत. आज मात्र आपल्या संघाला त्या ठिकाणी विजय मिळवून देणार का बघायचं आहे. दोन्ही पंचांना सामन्याला लवकरात लवकर सुरुवात करायची आहे. दोन्ही पंचांना विनंती आपण सामन्याला लवकरात लवकर सुरुवात. सामन्या विलंब करू नका. मयूर पाटील सुशील रंगवे भैया जावेद संधी. 12 चेंडू मध्ये 34 धावांची गरज आहे. स्ट्राईक वर आहे मुकेश शिंदे. नॉन स्ट्राईक एंडला मनोज संगपा. धन्यवाद कुणाल सर. थँक्यू अमित. तर गोलंदाजी मार्गवरती त्या ठिकाणी दाखल होताना मिळायला मिळतोय सोन्या खुंजीर. तर फलंदाजी मार्गवरती मुकेश शिंदे. 12 चेंडू आणि धावांची गरज आहे 34. काय होणार सामना त्या ठिकाणी. मोहन सालपे पाप्पा स्पोर्ट संघाकडे जाणार का सामना. निलेश नरोटे प्रणित गुरु स्पोर्ट कडे जाणार बघायचं आहे. या षटकामध्ये थोडस डिसाइडेड होईल की सामना कोणाच्या बाजूने जाईल. 12 चेंडू 34 धावा. पहिला चेंडू मुकेश शिंदे. तसा मुकेश शिंदे सांगतो तू पुण्यावरून बस. आज मी माझ्या घरच्या मैदानावरती कमबॅक करतोय. मी देखील बरसणार आहे. 11 28 धावांची गरज आहे. सोन्या कुंजीर गोलंदाजी मार्गवरती दाखल होताना पाहायला मिळतोय. मुकेश शिंदे पुन्हा एकदा सज्ज होतात आपल्या फलंदाजी मार्गवरती. ओहो बॅटची आतली कडक घेतली गेली. क्षेत्ररक्षक कोणी नाही आहे. तत्पर व्यान त्या ठिकाणी जातोय.
नरसिंग मला वाटतं त्या ठिकाणी आणि त्यादरम्यान दोन धावा पूर्ण केल्या जात आहेत. तितकीशी गती त्या ठिकाणी 98 धावा फलकावरती आहेत. कोणी विचार देखील केला नसेल की 124 धावा आहेत. ही मेगा फायनल आहे आणि त्या ठिकाणी एवढ्या तत्परतेचा सामना आहे, एवढी काटेकोर गरंगी युद्ध मैदानावर रंगेल. सोन्या कुंजीर ओहो हो आता मात्र या ठिकाणी काय होतं बघायचं. इट इज अ वाईड बॉल अवांतर धावा धाव फलकावरती आता मात्र येताना व्हायला मिळतात. कुणाल कोण सांगतायत स्वतः क्षेत्ररक्षण करतात पण एक नंबर मॅच झाली. त्यांना माहिती आहे आपण देखील चांगले मारलेत आपल्याला देखील मारणार आहेत अशा प्रकारचं त्या ठिकाणी माहिती आहे त्यांना. कारण बरेचसे मोठे मोठे सामने ते खेळत असतात. अगदी जुन्नर प्रीमियर लीग देखील त्याची मी पाहिलेल्या बॅटिंग मोठे फलंदाज त्यानंतर मॅन बॅटची वरती गेले पप्पू तरकरचे निघाले झेल शिपला गेला आहे. Yes, thank you, hello. तर आता मात्र मैदानावरती दाखल होते महेंद्र शिवचरण. तर मनोज शेखबाळ आता मात्र मोठी भूमिका बजावावी लागणार आहे आपल्या या घरच्या मैदानावरती. धावसंख्या धाव फलकावरती आहे 99 धाव पूर्ण झाल्यात. आता मात्र सोन्या कुंजीने थोडस कमबॅक केलं म्हणावं लागेल. नऊ चेंडू 25 धावा 25 धावा 9 चेंडू. सामना त्या ठिकाणी गुरु स्पोर्टला जाणार का सामना त्या ठिकाणी पापा स्पोर्ट घेऊन जाणार बघायचा आहे. तयार मैदानावरती दाखल झालाय. आज मात्र तमा नसेल पायाला इंजुरी आहे काय आहे त्याची तमा आज मात्र मनस जगभर बाळगणार नाही. त्याला माहित आहे या मैदानावरचा आपण हिरो आहे. आज मोठी कामगिरी केली तर लोक डोक्यावरती उचलून घेणार आहेत. दरम्यान ओ फर्निचर मॅच चालू करायची. पंचांना विनंती आहे दोन्ही खेळाडूंना विनंती आहे सामन्याला सुरुवात करा. सुशील रणवे मयूर पाटील आपण सूचना द्यायच्या आहेत वारंवार सामना सुरू करा. धन्यवाद कुणाल सर. मात्र सुरेख चेंडू जोर का फिट करायचा होता डीप मिड विकेटच्या ठिकाणी. मनोज याला निर्धाव पद्धतीचा चेंडू. धावसंख्या स्थिर खरोखर सुरेख चेंडू म्हणावा लागेल. सात चेंडू आणि 23 धावा गरज आहे. सोन्या कुंजीर आता मात्र कमबॅक करतोय. स्ट्राईक एंडच्या दिशेने त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे महेंद्र. गोलंदाजी मार्गवरती त्या ठिकाणी दाखल होतोय सोन्या कुंजीर. सात चेंडू 23 धावा या चेंडूवरती मोठा फटका येणं गरजेचं आहे. मनोज संगवाल त्या ठिकाणी बॅटवरती चेंडू घेण्यामध्ये असफल ठरलाय. आता मात्र स्ट्राईक एंडच्या दिशेने महेंद्र शिवचरण. ओहो हो सुरेख फटका बॅटची वरची कर. सतीश पटारे चेंडूच्या खाली झेल टिपला जातो. जल्लोष मैदानावरती केला जातो महेंद्र शिवचरणला बाद केल्यानंतर. त्या ठिकाणी एकमेक चांगले मित्र आहेत परंतु आज मात्र मैदानावरती युद्ध सुरू आहे आणि या युद्धामध्ये जिंकला आता मात्र सोन्या कुंजीर. आणि आता मात्र एकशे एक धावा पूर्ण झाल्यात. सात मिनिट खेळ बाकी.
शतके हॅलो ही टेनिस क्रिकेट डॅटिनची स्पर्धा त्या ठिकाणी लाईव्ह झाली आहे. तब्बल 1000 या ठिकाणी युट्यूब वरती या सामन्याचा आस्वाद घेतला. हॅलो तर तब्बल 1000 लोक या ठिकाणी या सामन्याचा आस्वाद घेताना पाहायला मिळत आहेत. त्यांचं देखील डोगरा चषक स्पोर्ट्स कडून त्या ठिकाणी हार्दिक अभिनंदन असेल की आम्हाला अशाच पद्धतीचा त्या ठिकाणी सपोर्ट आपल्या आशीर्वाद त्या ठिकाणी लाभत राहील. तर दरम्यान 6 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. सामना सुरू करूया प्लीज पप्पू सर. 6 चेंडू 23 धावांची गरज आहे. तर आता मात्र त्या ठिकाणी मनोज सकपाळ स्ट्राईक घेण्याच्या दिशेने असेल. विजय कडके गोलंदाजी मार्क वरती. 6 चेंडू 23 धावा 23 धावा 6 चेंडू काय होणार. हॅलो हॅलो ओ चेंडू आसमान वाडकर जागा घेण्यासाठी आता मात्र सुधीर उलपे आलाय. सामना बऱ्याच अंशी त्या ठिकाणी आता मात्र झुकताना पाहायला मिळतोय. जरा प्लीज मैदानाच्या मधून जाऊ नका. युट्यूबला मॅच चालू आहे. आपले सहकारी असू दे. तर व्हीएसटीएम प्रणित मोहन सल्पे पापा स्पोर्ट्स संघाच्या बाजूने आता मात्र सामना झुकताना पाहायला मिळतोय. तर बड्डे बॉय मैदानावरती एखादा शौकार षटकार त्या ठिकाणी लगावत सामन्यामध्ये चुरस पुन्हा एकदा निर्माण करील का बघायचे. साहिल शेख तर गोलंदाजी मार्क वरती विजय खडके. ज्यावेळी नंदू माळी बाद झाला तिथपासून धावांना ब्रेक आलाय आणि तो ब्रेक कंटिन्यू ठेवला. विजय खडकेने देखील चांगली गोलंदाजी केली आहे. कुणाल कोण चेंडूचं कलेक्शन करतोय. त्या दरम्यान एक धाव घेतली जाते. आता मात्र या डोगऱ्या चषकावरती रौप्य महोत्सवी वर्षामध्ये त्या ठिकाणी नाव करण्याच्या तयारीमध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. व्हीएसटीएम प्रणित मोहन सालपे पापा स्पोर्ट्स संघ तर सुधीर उर्फे फलंदाजी पार करते त्या ठिकाणी आहेत. विजय खडकेचा चेंडू सुरेख फटका त्या ठिकाणी पाहायला मिळाला आहे. आणि त्या दरम्यान सुधीर उल्पे कडून चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आसिफ शेख कडून त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. 103 धावा धावल कवरती. अजूनही 20 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक असतील. शेवटच्या एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. ही स्पर्धा त्या ठिकाणी जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं त्या ठिकाणी हार्दिक स्वागत देखील आणि धन्यवाद देखील मानतो. आणि त्या दरम्यान शेवटच्या चेंडूवरती फटका लगावला. हा जल्लोष आहे बावड्याचा. मला सर्व खेळाडू त्या ठिकाणी मैदानावरती गेले. आता कोण रोखणार नाही तुम्हाला. म्युझिक